तर विद्यार्थी मित्रांनो फायनली टेंथ बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोरकरिता टेंथ इंग्लिश मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेवल क्वेश्चन पेपर आपण इथे डिस्कस करणार आहोत हा पेपर खूपच इम्पॉर्टंट राहणार आहे सोबतच हा पेपर पाहिल्यानंतर इझिली तुम्ही सेवन्टी एट मार्क्सपर्यंत पोहोचू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांना पासिंगची गॅरंटी नाही त्यांची तर पासिंग इझिली निघणार आहे ठीक आहे दोन्ही विद्यार्थ्यांकरता ज्यांना सेव्हन्टी एटपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांकरता ज्यांना पासिंगची पण गॅरंटी नाही ते पण इझिली फिफ्टी टू सिक्स्टी प्लस मार्क्स घेऊ शकतात इझिली हा पेपर पाहिल्यानंतर देन वन त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक पाच दिलेला आहे त्यामध्ये बघा हँड रि हँड रायटिंग ठीक आहे किंवा हँड रिटन तर तुम्हाला त्याच्या रिलेटेड शब्द लिहायचे आहे बघा नीट क्लीन ब्युटिफुल या टाईप तुम्हाला शब्द लिहायचे आहेत इथे तुम्हाला हँड रायटिंग मिळतं तेथे तुम्हाला ट्री दिसू शकते ट्रेन दिसू शकते त्या रिगार्डेड तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहे परंतु पूर्ण बोर्ड लेवलचा क्वेश्चन पेपर आहे तर आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ सोल्युशन बघणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो हा पेपर सॉल्व केल्यानंतर याचं पूर्ण सोल्युशन पाहिल्यानंतर बोर्डचा पेपर तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार आहे बघा याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेम क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे सेम पॅटर्ननुसार फक्त जे तुम्हाला येथे जे क्वेश्चनमध्ये मेन जे कॅरेक्टर आहे तेच तुम्हाला बदलून मिळणार आहे बट तुम्ही इझिली त्यामध्ये पण अन्सर लिहू शकाल ठीक आहे एवढी गॅरंटी आहे कारण बघा इथे तुम्हाला हँड रायटिंग दिलेलं आहे आणि तुम्हाला जर ट्री आलं तर ट्री रिगार्डेड तुम्ही चार शब्द इझिली लिहू शकता तुम्ही आता स्वतःच्या मनाला विचारा चार शब्द काय फ्लावर्स सीड्स लिव्ज काही पण तुम्हाला इथे लिहायचं असतं म्हणजे सिंपल तुम्हाला हेच शाजाजी सांगण्यात येणार आहे की प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कसं लिहायचं आहे पेपरमध्ये काही जरी आलं तरी तुम्ही इझिली लिहू शकाल आणि दोन्ही विद्यार्थ्यां करताय सोबत आता बघा खूप सारे विद्यार्थी जे ब्रिलियंट टाईपचे असतात ते सत्तर मार्क्सपर्यंत जातात परंतु जे वरचे जे जवळपास पाच ते आठ मार्क्स आहेत त्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर ते मार्क्स पण तुम्हाला कसे मिळतील हे पण पेपर दरम्यान तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर पूर्ण पेपर पाहायचा आहे तुमचा पेपर मोस्ट इम्पॉर्टंट हा एक पेपर आणि तुम्हाला दोन मॉडल पेपर दिलेले आहेत प्रॅक्टिस करतात ते पण तुम्ही पाहून घेसाल त्याचा शीट पण तुम्हाला सोबत प्रोव्हाइड केलेलं आहे अटॅच केलेलं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा पेपर आणि एक तुम्हाला जो पेपर मी सांगितलेला आहे बोर्ड एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये त्या मुलांनी किंवा मुलींनी जो पेपर सॉल्व्ह केलेला आहे त्याला जवळपास सेवन्टी सेवन मार्क्स मिळालेले आहे त्याचा पेपर पूर्ण तुम्हाला दिलेला आहे त्याच्या हँडरिटनमध्ये है आणि फायनली बोर्ड ऑफिशियलने तो पेपर चेक केलेला आहे कशाप्रकारे मार्क्स दिलेला आहे तो पेपर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचा आहे याच्या पहिले चला विद्यार्थी मित्रांनो पेपरला स्टार्ट करूया बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट ए करता डू ॲज अ डायरेक्टेड आता बघा आठ मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे आठ पैकी आठ सिंपल बघा हे कोणाला सॉल्व करता येत नाही बघा सिंपल तुम्हाला काही जरी शब्द आले येथे आणि शब्द हे इझीच येणार आहे बघा जसं तुम्हाला इथे बी आर आय एन जी आता यन तुम्हाला आहे ब्रिंग होणार आहे ठीक आहे रूप्स बघा इथे तुम्हाला सिंपल शब्द येणार आहे तर इझिली तुम्ही लिहू शकता काइट्स झालं रोड झालं या टाईप तुम्हाला सिंपल शब्द दहावीची जे व्हॅक्युबिलिटी आहे त्या रिलेटेड येणार आहे म्हणजे हे तुमचे मार्क्स फिक्स आहेत दोन त्यानंतर बघा पूड द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर तर अल्फाबेटिकल ऑर्डर सर्वांना जमत असेल काही नाही सिम्पल तुम्हाला काय करायचं असतं बघा ए बी सी डीनुसार जे तुम्हाला ऑर्डर आहे ते ऑर्डर लावायची असते म्हणजे सिंपल जशी तुमची ए बी सी डी असते त्या टाईप तुम्हाला ऑर्डर लावता येतं आणि हे ये इझी असतं काही प्रॉब्लेम नाही हे चार मार्क्स तुमचे पक्कीचे झाले त्यानंतर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स हे सेंटेन्स पण इझी असतात काय नाही तुम्हाला कॉमा उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह या टाईप लावून तुम्हाला पंचुएट करायला तर हा क्वेश्चन पण इझी तुम्हाला विचारण्यात येतो याचा आन्सर मी तुम्हाला दाखवतो डोंट वरी ठीक आहे नंतर बघा मेक फोर वर्ड आता बघा चारच शब्द तुम्हाला बनवायचे आहे आणि बघा इथे दिलेले आहे मिनिमम ऑफ थ्री लेटर इच युझिंग द लेटर इन द गिवन वर्ड आता मिनिमम ऑफ थ्री लेटर इच ठीक आहे तर इझिली तुम्ही या यापासून जवळपास तुम्हाला चार शब्द सांगितले इझिली तुम्ही आठ ते दहा शब्द पण इझिली बनवू शकता याचं पण आन्सर आपण बघणार आहोत डोंट वरी आता बघा हे पण तुमचे मार्क्स फिक्स आहे त्यानंतर बघा येथे तर ते मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला हँड रायटिंग दिलेलं आहे पेपरमध्ये काही पण येऊ हो ना ट्रेन येऊ हो, ट्री येऊ हो, काही हो, येऊ स्वतःचं जर नाव आलं ना तरी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे चार पॉईंट तर इझिली कोणाला जमणार आहे आणि एक पॉईंटला हाफ मार्क्स असे तुम्हाला दोन मार्क्स मिळतात त्यानंतर बघा हे जी चेन आहे हे चेन वर्ड चेन ऑफ नाऊन्स तुम्हाला इझिली कम्प्लीट करता आली पाहिजे येथे काही पण असो काही पण असो तुम्हाला सिम्पली यावरती लक्ष द्यायचं आहे फॉर एक्झाम्पल अशी काही शब्द असो तुम्हाला लास्टमध्ये टी दिलेला आहे टी नंतर एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला फॉर uh, एक्झाम्पल टी आर डबल ई ट्री नंतर आखरीचा जो येथे तुम्हाला अल्फाबेट दिसतो तो ई आलेला आहे मग ईपासून सुरुवात करायची तर अशा टाईपमध्ये तुम्हाला चेन हे चेन पूर्ण करायची असते हे पण तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळणार आहे आता बघा यामध्ये कठीण असा क्वेश्चन कोणताच नाही आहे तर इझिली तुम्ही हे आठ मार्क्स पैकीच्यापैकी घेणार आहात आ, बट एक वेळेस मी तुम्हाला याचा आन्सर सांगतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल पंक्च्युएट द फॉलोईंग सेंटेन्स ठीक आहे तर याचं जे आन्सर आहे मी तुम्हाला एक वेळेस सांगून देतो आणि तुम्हाला क्वेश्चन पेपरसोबत शीट दिलेली आहे याचा फायदा तुम्हाला खूप जास्त होणार आहे आणि ते शीट तुम्ही नक्की पाहून जासाल ठीक आहे खूप सारे क्वेश्चन आहे जे तुम्ही एक वेळेस डिटेक्ट करून पहा शोधून पहा तुम्हाला दिसतात का कारण तुम्हाला इंग्लिशच्या पेपर अगोदर जवळपास दोन क्वेश्चन पेपर दोन मॉडल क्वेश्चन पेपर बोर्ड लेवलचे तुम्हाला सॉल्व करून जायचे आहे आणि मी तुम्हाला यासाठीच ते दोन मॉडल पेपर दिलेले आहे तुम्ही सॉल्व करून जाल तर त्याचा फायदा फायदा तुम्हाला खूप जास्त पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्ही इथं जर शोधू शकता ॲन्सर तर तिथं पण तुम्ही इझिली ॲन्सर शोधणार आहे तर बघा तुम्हाला इथे चेन बघा चेन या टाईप तुम्हाला बनवावं लागते ते तर कोणाला सांगायची जरूरत नाही त्यानंतर बघा या टाईपमध्ये तुम्हाला चार शब्दाकरता दोन मार्क्स दिलेले आहे आणि बघा पंक्च्युएट द फॉलोईंग इथे तुम्हाला सिम्पल क्वेश्चन येणार आहे तसंच सिंपल मराठी जर म्हटलं तर एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह या टाईप तुम्हाला पाहायला मिळणार आहे सिंपल देन वन फुल स्टॉप या टाईपच क्वेश्चन बघा आणि प्रश्नार्थक चिन्ह मोस्टली अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बनणार आहे तर एकेरी आणि दुहेरी अवतरण चिन्ह सोबतच बघा मोस्टली तुम्हाला क्वेश्चन मार्क्स म्हणजे तुमचा प्रश्नार्थक चिन्ह आणि फुल स्टॉप बस तर मोस्टली याचाच तुम्हाला उपयोग करून हे जे तिसरा जो ॲक्टिव्हिटी आहे ते तिसरी ॲक्टिव्हिटी तुम्हाला इझिली सॉल्व करता येते तर मोस्टली हे ध्यान ठेवा तुम्ही आणि या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बनणारच आहे यावेळेस तुम्हाला सिंपल या टा या दोन टाईपचे क्वेश्चन येणार आहे तर हे दोन क्वेश्चन जरी तुम्ही करून गेलात तर इझिली तुम्ही तो जो ॲक्टिव्हिटी आहे तो ॲक्टिव्हिटी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आता पुढे जाऊ हे तुमचे पै पैकीचे पैकी मार्क्स कन्फर्म झालेले आहे त्यानंतर बघा सिंपल डू ॲज डायरेक्टेड आता मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला टॉपिक पण मी मार्क करून देणार आहे बघा अटेम्प्ट एनी वन काय नाही सिम्पल बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेजेस आता बघा इथे तुम्हाला एक कोणती जरी फ्रेज आली किंवा कोणता जरी शब्द आला तर तुम्ही इझिली एक सेंटेन्स बनवू शकाल आताच तुम्ही एक वेळेस बनवून पाहा बघा टू लुक टू लुक फॉर तर सिम्पल तुम्ही कोणतं जरी इथे एक सेंटेन्स बनवलं तरी तुम्हाला मार्क्स दिल्या जातात आणि बघा तुम्हाला जर इथे सेंटेन्स बनवता येत नाही ठीक आहे तर सिंपल काही पण इथे लिहून ठेवा बट सेंटेन्स असं असो की तुम्ही जे सेंटेन्स लिसान ठीक आहे किंवा तुम्ही एखादं पेपरमधला सेंटेन्स उचला आणि त्यामध्ये जो मेन जो कॅरेक्टर असतो त्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे टू लुक फॉर ठीक आहे सिम्पल एवढं लिहा ज्यांना येत नाही त्यांचं सांगत आहे मी टू लुक फॉर आणि तुम्ही त्या वाक्यामध्ये लिहून लिहून काढलं टू लुक फॉर त्याला तुम्ही सिम्पली अंडरलाईन करा तुमची अंडरलाईन पाहूनच त्या शब्दाला तुम्हाला मार्क्स देऊन दिल्या जातील म्हणजे हे झालं तुमचं एक मार्क्स कन्फर्म त्यानंतर बघा क्लॉथचं एक वाक्य येथे प्रश्न येतो बट याच्याकडे दुर्लक्ष करून घ्या हा पाहायची जरूरत नाही असाच क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे येथे कोणता जरी शब्द आला तर तुम्हाला त्यामध्ये एक सेंटेन्स तयार करा लागतं तर हे फिक्स मार्क्स झाले तुमचे त्यानंतर बघा अटेम्प्ट एनी वन काही नाही सिम्पल ॲट अ प्रेफिक्स आणि सफिक्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे यामध्ये कन्फ्युजन क्लिअर होते तुमची म्हणून मी तुम्हाला तुमच्यावरती सोडलं आहे की प्रेफिक्स म्हणजे काय पुढून तुम्हाला काही शब्द जोडायचे असतात की मागून हे नक्की पाहून जासाल ठीक आहे आणि याच टाईपचे सिम्पल तुम्हाला शब्द मिळणार आहे याचं पण अॅन्सर शीटमध्ये तुम्हाला ॲन्सर चेक करायचं आहे आणि सिंपल जवळपास तुम्हाला एक मार्क्स याचा फ्रीचा मार्क्स दिलेला आहे हे पण मार्क्स तुमचे कन्फर्म आहे त्यासोबत बघा मेकअ मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला वरच्यासारखंच आहे की तुम्हाला या शब्दाचा उपयोग करून मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे असतात मे अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड दोनपैकी एकच तुम्हाला सॉल्व करायचा एक मार्क्स करता आता हे पण तुमचे मार्क्स फिक्स झालेले आहे म्हणजे बघा जवळपास तुमचे आठ आणि दोन दहा मार्क्स दहापैकी दहा सर्वांना मिळायला पाहिजे आता बघा सेक्शन टू टेक्स्ट्युअल पॅसेज जवळपास वीस मार्क्सचा आहे आणि वीसपैकी सर्वात अगोदर पहा क्वेश्चन टू ए तुम्हाला दहा मार्क्स करता येतो ठीक आहे हा पेपर पूर्ण जर तुम्ही समजून घेतला पाहून घेतला तर इझिली तुम्ही सेवन्टी एट मार्क्सपर्यंत जाल आणि सोबतच तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर दिला ज्या पेपरमध्ये त्याला जवळपास सेवंटी सेवन मार्क्स मिळालेले आहेत त्याने कसा पेपर लिहिला ते पण तुम्हाला पाहून जायचं आहे बघा काही नाही सिंपल तुम्हाला कोणता जरी पॅरेग्राफ आला आता बघा स्टडी झालेले विद्यार्थी आणि स्टडी न झालेले विद्यार्थी दोघांकरिता मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो काही नाही सिंपल तुम्हाला इथे वाचायचं आहे सर्वात अगोदर क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर तुम्ही काय करा जे ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे ते क्वेश्चन रीडआउट करून घ्या सिंपल एका वाक्यात उत्तर द्या या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला इथे आहे चारचे चारी क्वेश्चन फक्त तुम्ही वाचून घ्या म्हणजे माईंडमध्ये फिट होतात तुमच्या की हे क्वेश्चन विचारलेलं आहे त्यानंतर ॲक्टिव्हिटी टू बघा व्हॉट मेक्स मेरी मॅरी क्युरी ॲज एक्सपेन्शियल सायंटिस्ट ठीक आहे तर सिंपल तुमचा हा पण क्वेश्चन माइंडमध्ये फिट होतो आणि नंतर तुम्ही वाचण्यास सुरुवात करा पॅरेग्राफ पॅसेज बस तुम्ही पॅरेग्राफ पॅसेज वाचताना तुम्हाला जे पण अँर्न्सर दिसतं ते तुम्ही पेन्सिलने सिम्पल टिकमा करून ठेवा आणि अन्न लिहिण्यास सुरुवात करा तर बघा सिंपल तुम्ही अशा प्रकारे म्हणजे हे मेथड यूज करून तुम्ही सिम्पली ॲन्सर्स डिटेक्ट करू शकता शोधू शकता इझिली त्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी थ्री राईट डाऊन द डिसेंडिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग नाऊन्स मोस्टली तुम्हाला, तुम्हाला जे दोन वरचे जे मी ॲक्टिव्हिटी एक आणि ॲक्टिव्हिटी दोन सांगितली मोस्टली तो दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला पॅसेजवरती डिपेंड असतात ते ॲक्टिव्हिटी मोस्टली तुम्हाला सिम्पल येणार आहे यावरती सध्याचं दुर्लक्ष करा काही पाहू हो नका हे ॲक्टिव्हिटी ॲज इज तुम्हाला पाहायला मिळणार नाही नंतर बघा डू ॲज डायरेक्टेड तर डू ॲज डायरेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आहे काय तुम्हाला याची पॉसिबिलिटी आहे आता बघा मी तुम्हाला टॉपिक सांगतो ते टॉपिक तुम्ही आताच पाहून घेसाल सिंपली uh, सध्या तर तुम्ही डायरेक्ट इन डायरेक्ट आणि ॲक्टिवाईज पॅसिव्हिज फक्त वरच्यावर तुम्हाला आहे जर एक क्वेश्चन बनला तर येऊ शकतो नाहीतर मोस्टली त्याकर त्याकरता तुम्ही फक्त एक ओवरलुक करून जासाल काहीतरी क्वेश्चन बघा तर मोस्ट इम्पॉर्टंट आपले टॉपिक राहणार आहे ते सेंटेन्स जे चार सेंटेन्सचे टाईप आहे ठीक आहे तुमचं जे असेटिव्ह सेंटेन्स इम्पॅरेटिव्ह इंट्रोगेटिव्ह ते सेंटेन्सचे चार टाईप बघून जा आणि त्याचे तुम्ही एक एक सेंटेन्स जरी बघून गेला तरी तुम्हाला समजून जाणार आहे नंतर दुसरं बघा टेन्स टेन्सचे पूर्ण जे फॉर्म्युले एस प्लस वी प्लस ओ त्या टाईपचे तुम्ही पूर्ण फॉर्म्युले रटून घ्या तुम्हाला त्यावरती एक ते दोन क्वेश्चन पूर्ण पेपरमध्ये मिळणारच आहे त्यानंतर बघा क्वेश्चन टॅग पाहून जा नक्की तुम्हाला क्वेश्चन टॅग पाहून घ्यायचा आहे आर्टिकल आर्टिकल पण पाहायचं आहे त्यानंतर बघा आर्टिकल पाहिल्यानंतर तुम्ही सिम्पली एक वेळेस जे तुमची कम्पॅरेटिव्ह पॉझिटिव्ह डिग्री असते त्या रिलेटेड थोडे जे पॉईंट आहेत ते पॉईंट पाहून घ्या त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच तुम्हाला मोस्टली डब्ल्यू एच क्वेश्चन तुम्हाला बनवण्याकरता आला पाहिजे डब्ल्यू एच uh, वर्ड्सपासून कोणता जरी क्वेश्चन विचारला तो तरी तुम्हाला बनवता आला पाहिजे आणि डिटेक्ट पण करता आला पाहिजे सोबतच तुम्हाला एक क्वेश्चन येतो म्हणजे येतोच म्हणजेच कोणता तुम्हाला शब्द दिला जाईल कॅन कूड मे माईट काही तुम्हाला ऑक्झिलरी शब्द या टाईपचे शब्द मिळतील तर सिंपल तुम्हाला त्यापासून सुरुवात करता आली पाहिजे तर हे पण क्वेश्चन आपण पेपरमध्ये पाहूया तेव्हा तुम्हाला सिम्पली समजून जाणार आहे की इझी असतं काही कठीण नाही आता बघा डू ॲज डायरेक्टेड येथे दिलेला आहे फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट अन्सर हे जे अंडरलाईन दिलेले आहे हे hey, तुमचं ॲन्सर असलं पाहिजे असं तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे तर बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे इन एवरी ग्रेट मॅन अँड वुमेन देअर इज अ कंपल्सिव्ह डिझायर टू डिस्कवर द ट्रूथ तर सिंपल तुम्हाला सर्वात अगोदर अर्थ समजून घ्यायचा आहे जर समजत नसेल तरी तुम्हाला कसं कस्याचा आन्सर लिहायचा आहे मी तुम्हाला सांगतो तर सर्वात अगोदर ऍन्सर बघून घेऊया बघा व्हाट्सचा उपयोग करून तुम्हाला एक क्वेश्चन विचारण्याकरता येतो तर व्हाट तुम्हाला सर्वात अगोदर व्हाट वापरायचा आहे त्याच्यानंतर इज देअर इन एव्हरी ग्रेट मॅन अँड वुमन या टाईप तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असतो म्हणजे तुम्हाला तुमचं जे अंडरलाईन केलेला पार्ट आहे ते तुमचा अन्सर आलं पाहिजे असा स्वतःच्या मनाला क्वेश्चन विचारून बघायचा आणि हा क्वेश्चन तुम्हाला या टाईपमध्ये बनवायचा असतो सोबतच क्लॉजवरती तुम्हाला एक पूर्ण पेपरमध्ये जवळपास एक मार्क्स करता क्वेश्चन पाहायला मिळतो तर सिम्पल जर तुमच्यावर थोडा टाईम आहे आता तर तुम्ही क्लॉज रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन काढा ॲडजेक्टिव्ह क्लॉज या टाईपचे जे क्लॉज आहे तुम्हाला तुम्हा ओळखण्याकरता तुम्हा येऊ तुम्हा शकतं रिस्पॉन्स आता पर्सनल रिस्पॉन्समध्ये बघा तुम्हाला कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात तुमचे मोस्टली जे क्वेश्चन आहे ते रि रिगार्डेड असतात आणि त्याच टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन असतात आता बघा डिस्क्राईब युअर फेवरेट सायंटिस्ट इन अ शॉर्ट आता ज्या टाईपमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे त्याच टाईपमध्ये तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स येतो आता ज्या विद्यार्थ्यांना लिहिता येतात ते पैकीच्यापैकी मार्क्स घेणार आणि पुढे चालणार आहे तर सिम्पल तुम्हाला यामध्ये काय करायचं मी हुशार विद्यार्थ्याकरता सर्वात अगोदर सांगतो जवळपास तुम्हाला एक सिम्पल एक मोठा पॅरेग्राफ किंवा एक थोडा म्हणजे जवळपास चार ते सहा लाईनमध्ये पॅराग्राफ आणि एक दोन ते तीन लाईनमध्ये असा दोन पॅराग्राफ तुम्ही जर सिम्पली लिहून ठेवला तरी तुम्हाला इझिली एक आणि एक असे दोन मार्क्स मिळणार आहे आणि सिम्पल तुम्ही असं पण करू शकता एक जवळपास सात ते आठ लाईन्समध्ये एक पॅराग्राफ बनवून घ्या तुम्हाला सिम्पल दोन मार्क्स मिळतील मोस्टली हेच करा आणि ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्याचं काय तर सिम्पल बघा पासिंगवाले विद्यार्थी बघा हा क्वेश्चन प्रत्येक तुम्हाला जवळपास क्वेश्चनमध्ये पाहायला मिळणार आहे जो मोठा क्वेश्चन असतो त्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन म्हणून पर्सनल रिस्पॉन्स ॲक्टिव्हिटी पासमध्ये असतोच ए फाईव्ह तुम्हाला दिसलं आणि तुम्हाला लिहिता येत नाही काय आहे क्वेश्चन समजत नाही तर सिम्पल काही करू नका येथे तुम्हाला येथे कोणते तुम्ही चार ते पाच ओडी उचला आणि चार ते पाच ओढी तुम्ही लिहून काढा ॲज इट इज तुम्हाला मोस्टली पैकीच मार्क्स मिळणार आहे आणि जर पेपर चेक करणारे टीचर जास्त स्ट्रिक्ट निघाले तर सिम्पल तुम्हाला एक मार्क्स तर मिळणार आहे म्हणजे तुम्ही लिहून ठेवलं काही ना काही लिहून ठेवलं तर तुम्हाला मार्क्स मिळ त्या अगोदर तुमच्याकरता एक मोठी खुशखबरी कबरी म्हणजे फायनली टेन्थ इंग्लिश बोर्ड पेपर टू थाउजंड ट्वेंटी फोरकरिता टॉपर्स बॅच लॉन्च झालेली आहे यामध्ये तुम्हाला नेक्स्ट लेवलचे फीचर्स मिळणार आहे ज्याचा उपयोग करून जवळपास तुम्ही इझिली सेव्हन्टी एट मार्क्सपर्यंत घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते इझिली फिफ्टी टू सिक्स्टी मार्क्स इझिली त्यांचे कवर होणार आहे पेपरमध्ये तर फायनली बघा काय काय नेक्स्ट फीचर तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड होणार आहे तर सर्वात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड पेपर टू थाउजंड ट्वेंटी फोर जो की बोर्ड लेवलचा क्वेश्चन पेपर राहणार आहे त्यामध्ये मोस्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन का डिस्कस केलं सोबतच पेपर कसा लिहायचा काय पॉईंट लिहायचे हे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे तर फुल व्हिडिओ एक्सप्लेनेशन प्लस पी एफ तुम्हाला मिळणार आहे सोबतच बघा टू मोस्ट इम्पॉर्टंट बोर्ड लेवल मॉडल पेपर ते तुम्हाला पेपरच्या अगोदरच सॉल्व करायचे असतात आणि हे पेपर खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये सुद्धा ग्रामर प्लस रायटिंग स्किलचे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट अँड टॉपिक कवर केलेले आहे सोबतच बघा प्रीवियस थ्री इयर क्वेश्चन पेपर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सर्वांना प्रीवियस इयर पेपर सॉल्व करायचे असतात हे पेपर सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कळून जातं की पेपर हा इझी टू मॉडरेट लेवलचा असतो फक्त आपल्याला समजायला हवं की पॉईंट कसे लिहायचे पेपरमध्ये तुम्हाला जर चार मार्क्सचा क्वेश्चन आला तर किती लिहायचा आणि पॉईंट कसे मांडायचे पेपरची मांडणी कशा प्रकारे करायची सर्व तुम्हाला यामध्ये मिळणार आहे सोबतच बघा ऑफिशियल स्टुडंट हँड रिटर्न बोर्ड पेपर टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजेच मागच्याच वर्षीचा ज्या विद्यार्थ्याला सेवन्टी सेवन इंग्लिशसारख्या विषयामध्ये सत्याहत्तर मार्क्स मिळालेले आहे त्याचा पेपर तुम्हाला दाखवण्यात येईल त्याच्या हस्ताक्षरमध्ये जो पेपर सॉल्व केलेला आहे तो पेपर आणि बोर्डने त्याला कशाप्रकारे मार्क्स दिलेले आहे ते पण तुम्हाला दाखवण्यात येणार आहे म्हणजे जो पेपर ऑफिशियल राहणार आहे तो पेपर तुम्हाला इथे देण्यात येणार आहे प्लस फुल व्हिडिओ एक्सप्लेनेशन आणि तुम्हाला पण तसाच पेपर लिहायचा आहे ते सर्व तुम्हाला इथे प्रोवाइड होणार आहे सोबतच बघा पिझ्झाच्या प्राईजमध्ये तुम्हाला ही टॉपर्स बॅच मिळणार आहे आणि जे पहिले जे शंभर विद्यार्थी असतील त्यांना फक्त ही बॅच नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजेच नाईन्टी नाईन रुपीज ओनली तर नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे पहिले शंभर विद्यार्थी नंतर या बॅचची प्राईज वाढून ते जवळपास वन फोर नाईन होणार आहे तर तुम्हाला आताच एनरोल करायची आहे आताच बॅच परचेस करून घ्यायची आहे सिम्पल आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला वन अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तेथे जाऊन तुम्ही परचेस करून घ्याल सर्वच क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे कोणताच क्वेश्चन तुम्ही ब्लँक सोडू नका म्हणजेच तुम्हाला मार्क्स मिळतील नाही दोन दोन मार्क्स तर एक मार्क्स तर तुम्हाला इझिली कोणता जरी टीचर आला तरी तो तुम्हाला एक मार्क्स देतो त्यानंतर बघा रीड द पॅसेज आता तुमचा दुसरा पॅसेज आहे दहा मार्क्स करता आता बघा हू टीचर द फॉलोइंग थिंग्स याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा यामध्ये मोस्टली तुम्हाला फिल इन द ब्लँक ट्रू अँड फॉल्स अँड जंबल सेंटेस या तीनपैकी एकच क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतो तर बघा चार तुम्हाला स्टेटमेंट दिलेली आहे आणि हू टीच द फॉलोइंग थिंग आता बघा सिंपल तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे एका वाक्यात उत्तरेली ह्या या टाईपचाच क्वेश्चन आहे मोस्टली तुम्हाला यामध्ये असे क्वेश्चन नाही मोस्टली तुम्हाला फिल इन द ब्लँकच मिळणार आहे तर बघा इथे थोडा हार्ड लेवलचा क्वेश्चन घेतलेला ले आहे बट तुम्हाला इथे मोस्टली फिल इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा भरा आणि ट्रू अँड फॉल्सच येतात तर सिंपल बघा तुम्हाला जर ट्रू अँड फॉल्स आलं सर्वात अगोदर पहा तर तुम्हाला हेच समजा ट्रू किंवा फॉल्स विचारलं तर तुम्हाला हाच जो पूर्ण स्टेटमेंट दिलेला आहे तो स्टेटमेंट ॲज इट इज तुम्हाला पॅराग्राफमध्ये दिसतं का जर दिसला तर इथे ट्रू करायचं जर नाही दिसला तर फॉल्स करून घ्यायचा तुम्हाला शंभर टक्के ते पैकी मार्क्स मिळ मिळणार आहे ट्रू अँड फॉल्समध्ये आता बघा रिकाम्या जागा भरा पासिंगवाले स्टुडंट करता सांगत आहे तर सिंपल बघा सिम्पल तुम्हाला असा क्वेश्चन आला आणि त्यानंतर तुम्हाला डॅश मिळाली म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागा भरायचं आहे तर बघा हेच वाक्य तुम्हाला पाहायचं आहे आणि हे वाक्य पाहिल्यानंतर तुम्हाला जो येथे तुम्हाला खाली तुम्हाला एक अंडरलाईन दिलेला पार्ट दिसणार आहे त्यामध्ये पुढचा शब्द लिहून ठेवायचा अप टू दी फुल स्टॉप जोपर्यंत फुल स्टॉप येत नाही तोपर्यंत तुम्हाला येथे ते फिल इन द ब्लँक पूर्ण भरून घ्यायचं असतं तर सिम्पल आहे जागा भरा आणि ट्रू अँड फॉल्स हे कोणाचं चुकायला पाहिजेत नाही दोनपैकी दोन मार्क्स तुमचे कन्फर्म आहे आणि या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला मोस्टली पाहायला मिळतच नाही तर काही फोकस करू नका बट सिंपल इथे तुम्हाला काही नाही तुम्हाला एका वाक्यात उत्तरे या टाईपच क्वेश्चन विचारलेले आहे हे पण तुम्ही इझिली तुम्हाला जर पॅराग्राफ समजतो तर तुम्ही हे पण फाईंड आउट करू शकता बघा बी टू बी टूमध्ये मोस्टली तुम्हाला काय काही ना एक क्वेश्चनच विचारला जातो तर बघा व्हाट आर द अल्के ऑफ नेचर मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट तर सिम्पल तुम्हाला काही नाही विद्यार्थी मित्रांनो याच टाईपचे ज्या विद्यार्थ्यांची पासिंग निघत नाही त्याकरता सांगत आहे तर सेम तुम्हाला या टाईपचे क्वेश्चनचे आन्सर या पॅसेजमध्ये डिटेक्ट करायचे असतात काही विद्यार्थ्यांना समजत नाही तर so, सिम्पल हे जे वर्ड आहे हे वर्ड बघा आणि त्या रिलेटेड तुम्ही जवळपास चार ते सहा लाईन लिहून ठेवा ठीक आहे सिम्पल दोनपैकी दोन, दोन मार्क्स तुम्हाला मिळणार आहे तर बघा क्वेश्चन काय क्वेश्चन समजून घ्यायचा जे ब्रिलियंट स्टुडंट आहे बघा व्हॉट आर द अल्केमिस ऑफ नेचर सिंपल मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट तर तुम्हाला व्हाट आर द अल्केमिस ऑफ नेचर मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट केलेले आहे ते सिम्पल तुम्हाला शोधून येथे लिहायचे असतात दोन मार्क्सकरता तुम्ही लिहून घ्या ठीक आहे हा तुम्हाला क्वेश्चन समजला असेल सिंपल तुम्हाला या रिलेटेड काही ना काही लिहून ठेवायचं आहे जे पासिंगवाले विद्यार्थी असतात ते त्यांना काही समजत नाही इंग्लिश त्यांच्याकरता मी सांगत आहे नंतर बघा बी थ्रीमध्ये तुम्हाला काय येतं फाईंड आउट वन वर्ड फॉर द फॉलोईंग डिस्क्रिप्शन फ्रॉम द पॅसेज टू पियर थ्रूज इझिली ब्रोकन डॅमेज ऑर डॅमेज माय पॉवर पावर ड्रॅग विथ ग्रेट एफर्ट हा पण क्वेश्चन तुम्हाला इथे खूप भारी लेवलचा विचारण्यात आला एवढं तुम्हाला भारी लेवलचा क्वेश्चन येत नाही बट बघा फाइंड आउट वन वर्ड जर एक शब्द तुम्हाला शोधायचा असला तर हा पण तुम्हाला पॅसेजमध्येच दिलेला असतो म्हणजे तुम्ही इझिली पाहू शकता जर तुम्ही स्टडी करून गेलात तर काही प्रॉब्लेम नाही इझिली तुम्ही फाईंड आउट करू शकता कारण बघा तुम्ही दोन लाईन वाजताच तुम्हाला समजून जातं की हा पॅसेज कुठला आहे आणि आपण हा स्टडी केलेला आहे तर सिम्पल तुम्ही यावरती जे ॲक्टिव्हिटी असतात ते सॉल्व्ह करू शकतात आणि हे तर तीन जे ॲक्टिव्हिटी आहे बी थ्रीपर्यंत यापैकी जे ब्रिलियंट स्टुडंट आहेत त्यांना तर सहापैकी की सहा मार्क्स मिळायला पाहिजेत त्यानंतर बघा डू ॲज डायरेक्टेड आता बघा याच्यामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं त्याच रिले रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे याच टाईपचा याच पॅटर्ननुसार तुम्हाला पेपर जर बोर्डमध्ये पाहायला मिळतो तर काय घाबरायची जरूर आहे तुम्ही इझिली मार्क्स घेऊ शकता विद्यार्थी मित्रांना तर सिंपल तुम्हाला यापासून सुरुवात करायची आणि स्टेटमेंट पूर्ण करायचं आहे नंतर बघा नॉट ओन्ली बट ऑल्सो मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो बघा नॉट ओनली बट ऑल्सो ॲज सून ॲज आणि ॲज ॲज ठीक आहे याचा वापर तुम्हाला ॲन्सरमध्ये करता यायला हवा तर याचे तुम्हाला आन्सर पाहून घ्यायचे आहे ॲन्सर शीटमध्ये सिंपल आहे आणि मी तुम्हाला समजून सांगतो डोंट वरी नंतर बघा पर्सनल रिस्पॉन्स जसं मी सांगितलेलं आहे ज्यांना काही समजत नाही ते तुम्ही सिंपल पॅसेजमधले चार ते सहा ओळी लिहून काढा आणि ज्यांना समजतं ते इझिली दोनपैकी दोन मार्क्स घेऊ शकतात पर्सनल रिस्पॉन्स सांगायची जरूरत नाही आहे तुम्हाला वाढून चढून लिहायचं असतं आणि क्वेश्चन पाहून घ्यायचा हाऊ कॅन लर्निंग फ्रॉम नेचर हेल्प ह्युमन बिईंग सिम्पल आहे तुम्हाला याच्या रिलेटेड फक्त दोन मार्क्स करता जवळपास आठ ते दहा ओडी लिहायच्या असतात आता सेक्शन थ्री लागतो त्या अगोदर आपण पाहून घेऊया डू ॲज डायरेक्टेड याचे आन्सर तर तुम्ही पाहू शकता सिंपल याचे आन्सर्स तुम्हाला इथे दिसत असेल द अल्केमी ऑफ नेचर इज एक्सपिरियन्स बाय अ सिम्पल बघा स्टार्टिंगमध्येच तुम्ही हा शब्द यूज केलेला आहे आणि काहींनी स्टेटमेंट पूर्ण केलेला आहे त्यानंतर बघा नॉट ओनली आणि बट आल्सोचा वापर तुम्ही कसा कसा तुम्ही क्वेश्चन रीड करताच तुम्हाला समजते की नॉट ओनली सर्वात अगोदर लावा लागेल नॉट ओनली देअर टीम वर्क बट ऑल्सो प्रिझर्वन्स वेअर इम्प्रेसिव्ह तर सिंपल बघा काही नाही तुम्हाला क्वेश्चन रीड करता समजायला हवं तर त्यानंतर बघा आपला नेक्स्ट सेक्शन स्टार्ट होत आहे नेक्स्ट सेक्शन म्हणजेच खूप इम्पॉर्टंट आहे पोलट्रीचा ठीक आहे तर पोर्ट्रीमध्ये पोर्ट्री तुमचे फिक्स मार्क्स कसे होणार आहे जवळपास पाचपैकी पैकी पाच मार्क्स तर बघा काय नाही सिम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे ॲक्टिव्हिटी फर्स्ट बघा स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसएग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट तुम्ही ॲग्री आहे किंवा डिसएग्री आहे तर सिम्पल तुम्हाला पॉईंट वाचता इथे समजायला पाहिजे की तुम्ही ॲग्री किंवा डिसॲग्री तुम्हाला अॅन्सरमध्ये एवढंच लिहायचं आहे तर सिम्पल तुम्हाला समजलं तर तुम्ही हे वेळेस चारीचे चारी तुम्ही पॉईंट रीड आउट केले अँड देन वन नंतर बघा ॲक्टिव्हिटी टू पण रीड आऊट करून घ्यायची इथे दिलेलं आहे What effect इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन at ॲट द एंड ऑफ हिज and अँड देन activity ॲक्टिव्हिटी थ्रीमध्ये राईट डाऊन द रायमिंग स्कीम ऑफ द स्तांजास तो सिंपल हा तर कोणी पण सॉल्व करू शकेल स्तांजाचे तुम्हाला इथे रायमिंग स्कीम ठीक आहे मधून तुम्हाला रायम राय रायमिंग वर्ड्स शोधून काढायचे रायमिंग वर्ड म्हणजे काय सिंपल बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे सी मी ठीक आहे आ, वे डे या टाईप तुम्ही लिहू शकता एक मार्क्स करता जवळपास दोनच सफिशियंट आहे बट दोन ते चार तुम्ही लिहून ठेवा त्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी ए टूमध्ये तर काही नाही तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे आता बघा कोणता जरी क्वेश्चन आला त्या रिगार्डेड तुम्हाला या म्हणजे तुम्हाला जी इथे पोएम दिलेली आहे त्या पोएममध्येच तुम्हाला पाहायचं असतं त्याचा अन्सर तुम्हाला लिहायचं असतं आणि देन म्हण बघा इथेसुद्धा तुम्हाला मोस्टली इन द ब्लँक ट्रू अँड फॉल्स जंबल सेंटेन्स या टाईपचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहे मोस्टली एका वाक्यात उत्तर लिहिला कमी दिसतं तर म्हणून हे तुम्ही राहू द्या हे बघू नका त्यानंतर बघा आपण पाहणार आहोत पाच मार्क्स करता ॲप्रिन्सिएशन ऑफ पोएम तुम्हाला कसं करायचं आहे आणि यावर्षी कोणता इम्पॉर्टंट क्वेश्चन बनवू शकतो तुमच्याकरता आणि कसं तुम्हाला हे लिहायचं आहे पाचपैकी पाच मार्क्ससाठी विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला एक वेळेस टू थाउजंड ट्वेंटी थ्रीचा जो पेपर झालेला होता तो पेपर पाहायचा आहे मी तुम्हाला पूर्ण समजून सांगतो तो पेपर कसा लिहिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सोबतच त्याचे आन्सर कसे लिहायचे असतात आणि दोन हजार तेवीसचा पेपर तुमच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट आहे सोबतच दोन हजार बावीस हे दोन पेपर प्रिविस इयर पेपर तुम्हाला पाहून जायचे आहे कारण मी जे तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगत आहे जे क्वेश्चन सांगत आहे तुम्हाला येणाऱ्या म्हणजेच पेपरमध्ये सुद्धा त्या टाईपच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतात ठीक आहे तर हे क्वेश्चन जर तुम्ही करून गेला तर इझिली तुम्हाला जर काही पॉईंट बदलून तेथे विचारला आणि सेम पॅटर्ननुसार विचारला तुम्ही इझिली लिहू शकता म्हणजेच मोस्टली तुम्हाला जे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आता यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयमध्ये जे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मोस्टली त्या टाईपच्याच ॲक्टिव्हिटी येणार आहे सिम्पल तुम्ही त्या टाईपची ॲक्टिव्हिटी बघून जाल की कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला प्रोवाईड केलेल्या पेपर त्यामध्ये तुम्ही एक वेळेस पाहून घेसाल आणि तुम्हाला तो पेपर पाहूनच जायचा आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला पाच मार्क्सकरिता काही जरी सांजेस आले की काही जरी तुम्हाला इथे पोएमचे पार्ट आले आणि तुम्हाला स्टांजा वाचायची जरूर नाही आहे सिम्पल तुम्हाला यायचं आहे इथं आता बघा तुम्हाला इथे काय काय लिहायचं असतं सर्वात अगोदर तुम्ही टायटल देऊन द्यायचं एक टायटल तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही काही जरी टायटल दिलं काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला एक टायटल स्वतःच्या मनाने द्यायचं आहे त्यानंतर नेम ऑफ द पोएट हे सिंपल तुम्हाला येतच मिळतं तर हे सिंपल तुम्ही लिहून घ्यायचं आहे हे तर कोणाला जमणार आहे त्यानंतर राईम स्कीम रायमिंग वर्ड तुम्हाला एक मार्क्स करता दिले आहे किती लिसाल जवळपास तीन ते चार लिहून टाका काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही दोन लिहिले तरी एक मार्क्स मिळतो आणि सिंपल तुम्ही जर चार लिहिले तरी एक मार्क्स मिळतो तर सिंपल तुम्ही दोन ते चार लिहून लिहून ठेवा कारण जे आन्सर आहे तुमचं योग्य दिसण्याकरता राहणार आहे त्यानंतर फिगर ऑफ स्पीच एनी वन ठीक आहे एनी वन कोणता एक पण फिगर ऑफ स्पीच आहे ते तुम्ही नाव लिहून टाका आणि मोस्टली इथे फिगर ऑफ स्पीच बघा तुम्हाला हे ओढी वाचत तुम्हाला समजायला पाहिजे की कोणता फिगर ऑफ स्पीच यामध्ये येणार आहे त्यानंतर बघा सेंट्रल आयडिया थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे तुम्हाला वाढून चढून लिहायचं जवळपास दोन ते तीन लाईनमध्ये सिंपल तुम्ही या कवितेशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता सर्वात अगोदर पाहू पाहून घेऊया हा जो क्वेश्चन हा क्वेश्चन कशाप्रकारे सॉल्व केलेला आहे तर आन्सर तुम्ही पाहू शकता काही नाही सिम्पल टायटल लिहिलेलं आहे त्या पोयमचं टायटल नंतर बघा पोएट तुम्हाला सांगितलं पोएट्री कोण आहे तर बघा सिम्पल त्यांचं नाव रायमिंग आ, स्कीम किंवा रायमिंग वर्ड बघा सिम्पल देअर इज अ नो रायमिंग स्कीम इन द पोएम आता यामध्ये नाही आहे म्हणून त्यांनी लिहिलं की नाही आहे इट इज रिटन इन फ्री व्हर्सेस स्टाईल तर सिंपल तुम्हाला या टाईपनेही क्वेश्चन मिळणार मोस्टली तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायला लागतील या टाईप मिळणार आहे ठीक आहे तर तुम्ही रायमिंग वर्ड्स तेथे लिहाल फिगर ऑफ स्पीच मोस्टली तुम्ही पाहू शकता तुम्ही हे तिन्ही जरी नाव लिहून आलात ठीक आहे तिन्ही जरी नाव लिहून आलात आणि त्याच्यापुढे तुम्ही एनी वन लिहिलं एनी वन ठीक आहे तुम्हाला तर मला माहीत आहे की तुम्हाला कोणताही एक लिहायचं आहे आणि हे तिन्ही त्यामध्ये आलेले आहे तर तुम्ही तीनपैकी एक जरी नाव लिहिलं तरी तुम्हाला मिळणार आहे तर मोस्टली या तिघांचं नाव तुम्ही सोबत पाठ करून घेऊन जा किंवा सिंपल तुम्हाला लिहायचं आहे अप ॲपोस्ट्रॉप रिपिटेशन रिपिटेशन जर मोस्टली तुम्हाला प्रत्येक कवितेत मिळतो तर तुम्ही हे जरी लिहिलं तरी तुमचा एक मार्क्स फिक्स आहे तर हे तुम्ही इम्पॉर्टंट टिक मार्क करून घ्या या तीनपैकी जरा काही लिहिलं तुम्ही तर एक मार्क्स तुम्हाला मिळतो ठीक आहे मोस्टली रिपिटेशन लिहा कारण प्रत्येक कवितेत रिपिटेशन होतेच ते एक मार्क्स तुमचा फिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही जरी हातावर जरी लिहून गेलात किंवा तुम्ही माइंडमध्ये जरी फिट करून गेला रिपिटेशन सिंपल तुम्हाला एक मार्क्स मिळतो त्यानंतर थीम सेंट्रल आयडिया वाढून चढून लिहायचं असतं पोएम रि रिगार्डेड तर सिंपल तुम्ही लिहून काढा काही प्रॉब्लेम नाही ज्यांना लिहिता येत नाही सिंपल कवितासुद्धा लिहून ठेवली तुम्ही चार ते पाच ओढी तरी तुम्हाला इथे दोनपैकी दोन, दोन मार्क्स देण्यात येतात तर हे तुमचे मार्क्स बघा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा एक सॉरी हे आ, हे दोन पॉईंट म्हणजे तुमचा एक मार्क्स फिक्स झाला फिगर ऑफ स्पीच मी तुम्हाला आता चांगलं रिपिटेशन लिहून घ्यायचा हा एक मार्क्स झाला राईमस्किममध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड लिहायचं आहे ते जरी लिहिलं तरी तुम्हा तुमचा एक मार्क्स झाला आणि थीम सेंट्रल आयडिया जर तुम्ही ओढी जरी लिहून ठेवल्या तरी तुम्हाला दोनपैकी दोन, दोन मार्क्स आता बघा ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते सुद्धा पैकीचे पैकी मार्क्स येथे घेऊ शकतात पाचपैकी पाच ठीक आहे तर हे फिक्स मार्क्स झाले हे कोणाचे जायला नको त्यानंतर बघा नॉन टेक्स्युअल पॅसेज आपण पाहणार आहोत सेक्शन फोरमध्ये नॉन नॉन सीन पॅसेज आहे आणि सिम्पल यामध्ये पण तुम्हाला प्रकारे अँसर लिहायचे आहे ते आपण बघणार आहोत खूप जवळपास तुम्हाला यामध्ये सिम्पल असे पॉईंट पाहायला मिळणार आहे जे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता आणि नॉन टेक्शुअल पॅसेज जवळपास पंधरा मार्क्सचा आहे तर पंधरापैकी पंधरा कसे घ्यायचे बघा तर मोस्टली या तीन ॲक्टिव्हिटीमधलेच तुम्हाला क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटीज पेपरमध्ये येतात तर काही घाबरायची जरूरत नाही बघा फिल इन द ब्लँक या टाईप क्वेश्चन तुम्हाला विचारलेलं आहे पुढे तुम्हाला फुल स्टॉप दिसतो हाच लाईन तुम्हाला पॅरेग्राफमध्ये पाहायचा आहे आणि फुल स्टॉप येईपर्यंत तुम्हाला येथे ॲन्सर लिहून काढायचं आहे तर सिम्पल तुम्ही हे करू शकता कम्प्लीट द फॉलिंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ गिवन पॅसेज तर हे सिम्पल आहे हे कोणी पण शोधू शकतं म्हणजे दोन मार्क्स तुमचे फिक्स आहे त्यानंतर क्वेश्चन बघा राईट फोर बेनिफिट ऑफ एज्युकेशन इन अँड इंडिव्हिज्युअल्स लाईफ बघा काही नाही सिम्पल आहे तुम्हाला वास्तव समजायला पाहिजे की क्वेश्चन काय आहे तर तुम्हाला चारच पॉईंट लिहायची आहे राईट फोर बेनिफिट ऑफ एज्युकेशन एज्युकेशनचे चारच बेनिफिट तुम्हाला इथे लिहायचे सिंपल काही पण चार तुम्ही लिहून काढलात किंवा चार पॉईंट करून त्या टाईपमध्ये तुम्हाला ऍन्सर लिहिलं तरी तुम्हाला पैकी मार्क्स मिळणार आहे आता बघा असे क्वेश्चन जर आलेत आणि तुम्ही मूर्खपणा केला ज्या विद्यार्थ्यांची पासिंग निघत नाही त्यांच्याकरता बोलत आहे आणि असे असे जर पॉईंट आले तुम्ही जर यामध्ये चार इथे चार ते पाच ओढी लिहून काढल्या तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही असं पण तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्हाला या टाईपमध्ये बेनिफिट किंवा पॉईंट लिहिण्याकरता ले, आले तुम्हाला पॉईंटच लिहा लागतील बट मोस्टली अशा टाईपचे क्वेश्चन येत नाही तुम्हाला मोस्टली अशा टाईपचे क्वेश्चन येतात ज्यामध्ये तुम्हाला काही ना काही लिहून काढायचं असलं तर तुम्हाला ए टू ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन आला तर हा क्वेश्चन बघून घ्यायचा काय आहे किंवा याच्याशी रिगार्डेड पॅरेग्राफमध्ये आन्सर शोधून तुम्हाला लिहा लागतं बाकी काही नाही तर प्रत्येकाला हा सुद्धा क्वेश्चन सॉल्व करता यायला हवा फाइंड आउट अपोजिट फ्रॉम द पॅसेज फॉर द फॉलोइंग आता बघा अपोजिट वर्ड्स मोस्टली तुम्हाला एक तर समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतील जे तुम्हाला पॅसेजमध्ये आलेले आहे तर बघा मोस्टली हे ॲक्टिव्हिटी ब्रिलियंट स्टुडंट सॉल्व्ह करू शकतात जे ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही ठीक आहे बट सिम्पल जर आला या टाईममध्ये डिमोट वीक सेकंडरी आणि सिंपल शब्द जर आले मोस्टली सिंपल येतात जवळपास चारपैकी दोन तर सर्वांना सॉल्व्ह करता येतात असे क्वेश्चन त्यामध्ये ॲड केलेले असतात तर सिंपल एक मार्क्स तर तुम्ही घेऊ शकता असं काही नाही ठीक आहे तर जे ब्रिलियन्स स्टुडंट आहे ते तर इझिली ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकतात कारण काही नाही सिम्पल तुम्हाला अपोजिट जे वर्ड आहे ते पॅसेजमध्ये आलेले आहे ते शोधून लिहायला लागतात तर ॲक्टिव्हिटी तीनपर्यंत वाचताच तुम्ही आ, सर्वात अगोदर पॅसेज रीड करा आणि रीड करताच तुम्हाला ॲन्सर दिसले तुम्ही टिकमार्क करत जा आणि टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर लिहून काढायचे आहेत त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे डू ॲज डायरेक्टेड ठीक आहे एक एक वेळेस तुम्ही फक्त एकच काम करा ॲक्टिव्हिटी तीनपर्यंत वाचून काढा नंतर त्याचे ॲन्सर शोधा आणि ॲन्सर लिहा त्यानंतर या डू ॲज डायरेक्टेड ग्रॅमॅटिकल पार्टवरती आता बघा इथ येथे तुम्हाला कोणता इथे क्वेश्चन आलेला आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन तुम्हाला इन्स्ट्रक्शन तुम् दिलेलं आहे नो अदर टूल्स ऑफर अँड देन वन एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट ठीक आहे हा क्वेश्चन राहू द्या क्वेश्चनवरती जास्त फोकस करू नका या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला येत नाही बघा ए फोरमध्ये मोस्टली तुम्हाला जे पॉईंट मी तुम्हाला की लिहून दिलेले आहेत की किंवा तुम्हाला मोस्टली ॲक्टिवाईज पॅसिवाईज सिम्पल वर्च्यावर पाहायचं आहे एवढा इम्पॉर्टंट नाही आला तर एक क्वेश्चन येऊन जाईल बट क्वेश्चन टॅग आर्टिकल देन वन ॲज सून ॲज ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला डिग्री कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह सिंपल पाहायचं आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे ए एन दचा उपयोग हे पाहून जसाल आणि मोस्टली तुम्हाला जे सेंटेन्सचे पार्ट बी सांगितलेले आहेत सेंटेन्सचे प्रकार सांगितलेले आहेत चार ते नक्की पाहायचे आहेत आणि टेन्सचे फॉर्म्युले बस एवढं करून जा तुमचा ग्रामरचा कोणताच पार्ट राहणार नाही त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स मी सांगितलेला आहे हुशार विद्यार्थी तर इझिली लिहू लिहू शकतील जरी कोणता जरी क्वेश्चन आला बट पासिंगवाले स्टुडंट काय करतील सिम्पल जर तुम्हाला लिहिता वाचता येत नाही इंग्लिश किंवा वाचता येत नाही काय क्वेश्चन येथे विचारलेलं आहे तुम्ही पॅरेग्राफमधले चार ते सहा ओळी सिंपल तुम्हाला लिहून काढायचे आहे येथे तुम्हाला दोनपैकी दोन, दोन मार्क्स मोस्टली मिळतात नाही तर दोनपैकी एक मार्क्स तुमचा फिक्स आहे ठीक आहे तर मोस्टली ए फाईव्ह बघा किती सारे जवळपास तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्स पूर्ण पेपरमध्ये जवळपास चार तर तुम्हाला इझिली विचारलेले आहे तर चार म्हणजे तुमचे आठ मार्क्स येथे फिक्स आहे आठपैकी नाही तुम्हाला तर सहा मार्क्स तर सर्वांना मिळणार आहे ज्यांना वा की इंग्लिश पेपर खूप कठीण जातो त्यांच्याकरता बोलत आहे तर सिम्पल तुमचे हे मार्क्स तुम्हाला मार्क्स वाचत वाचतच जायचं आहे लास्टली तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे की इझिली तुमची जवळपास पन्नास प्लस मार्क्स तर बनतील तर अशा प्रकारे तुम्हाला मार्क्स वाचत जायचा आहे आणि प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर लिहून घ्यायचा आहे तेव्हाच तुम्ही पन्नास ते साठ मार्क्स इझिली घेऊ शकसाल ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते विद्यार्थी आणि बघा समरी रायटिंग आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर पास मार्क्स करता तुम्हाला समरी रायटिंग आली तर हे पण तुम्हाला पाचपैकी पास मार्क्स मिळायला हवे आता बघा सिम्पल तुम्हाला दिलेलं असतं रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर फोर ए तुम्हाला क्वेश्चन नंबर इथे इंडिकेट केलेला असतो पाहून घ्यायचा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन नंबर फोर ए कोणता आहे आणि त्या रिगार्ड तुम्हाला समरी रायटिंग करायची असते आणि एक टायटल तुम्हाला द्यायचा असतो आता बघा सिम्पल तुम्हाला क्वेश्चनमध्ये बघा मी एक वेळेस तुम्हाला दाखवून देतो क्वेश्चन नंबर फोर ए क्वेश्चन नंबर फोर ए ठीक आहे तर बघा हा एक क्वेश्चन नंबर फोर ए आता बघा हा तुम्हाला पॅसेज दिलेला आहे या पॅसेजचं तुम्हाला आ, समरी रायटिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला शॉर्टमध्ये एकदम लिहायचं आहे तर काही नाही ज्या विद्यार्थ्यांना काहीच येत नाही त्या त्यांनी सिम्पल जवळपास आठ ओळीमध्ये पूर्ण समरी रायटिंग करून घ्यायची आहे आता यामधलं तुम्ही काय लिहिसान तुम्ही काही जरी पॉईंट यामधले तुम्ही थोडे थोडे उचललेत म्हणजे जवळपास बघा यामधले तुम्ही या पॅसेजमधले जवळपास तुम्हाला दोन लाईन कोणत्या उचलून घ्यायच्या आहे कोणत्या पण नंतर या या पॅसेजमधल्या कोणत्या पण दोन लाईन उचलून घ्यायच्या पासिंगवाल्या विद्यार्थ्यांकरता सांगत आहे आणि यामधली तू जवळपास एक लाईन म्हणजे दो जवळपास तुमच्या पाच लाईन मोठ्या मोठ्या झाल्या आणि तर बघा टोटल पाच लाईन आपण सिलेक्ट केल्या कोणत्या पण ठीक आहे या पॅसेजमधली एक सॉरी या यामधली दोन लाईन यामधली दोन लाईन आणि यामधली एक लाईन असे पाच लाईन तुम्ही म्हणजे शोधून काढल्या किंवा कोणत्या जरी पाच लाईन घेतल्या आणि ते तुमच्या हस्ताक्षरमध्ये लिहिल्या तर जवळपास तुमचे दहा ते बारा लाईन्स होणार आहे तयार म्हणजे तुमचा हा एकदम शॉर्ट पॅसेज तयार होणार आहे त्यालाच म्हणतात समरी रायटिंग ठीक आहे तुम पासिंगवाल्या विद्यार्थ्यांकरिता सिम्पल तुम्ही पाहू शकता इझिली तुम्ही जवळपास समरी रायटिंग लिहाल आता एक वेळेस पाहून घेऊया आपण समरी रायटिंगमध्ये तुम्हाला किती लिहायला लागतं आणि कशाप्रकारे समरी रायटिंग केलेली आहे बघा ॲक्टिव्हिटी ए फोर सॉरी क्वेश्चन फोरमधली बी समरी रायटिंग बघा आता बघा काहीच नाही सिंपल तुम्ही जर एवढंच लिहिलं एज्युकेशन सिंपल तुम्हाला टायटल द्यायचं एज्युकेशन तर तुमचं इथे तुम्हाला टायटल करता फिक्स मार्क्स तुमचा झाला बघा सिंपल मी तुम्हाला सांगितलेलं आहे पॅसेज म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन नंबर फोर तर तुम्हाला त्याची समरी रायटिंग करायची आहे तर सिम्पल तुम्ही बघा एज्युकेशन रिलेटेड आहे सिंपल तुम्ही इथं एज्युकेशन लिहिलं किंवा तुम्ही इथं नॉलेज जरी लिहिलं काही पण टायटल लिहिलं तुम्हाला मार्क्स मिळतो फक्त तुम्हाला टायटल इंडिकेट करायचं आहे आणि त्याखाली तुम्ही अंडरलाईन जरूर करा ठीक आहे हे झालं तुमचं टायटल आणि सिम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा जवळपास तुम्हाला पाच ओडी घ्यायची आहे आणि पाच तुमच्या हस्ताक्षरमध्ये ते दहा ओडी करून लिहायचे आहे बघा एवढंच तुम्हाला करायचं आहे काही नाही सिम्पल आहे तुमच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे यालाच म्हणतात समरी रायटिंग तुमच्या शब्दात ठीक आहे तर इझिली तुम्हाला पैकी मार्क्स याला मिळणार आहे कोणी पण एवढं वाचत नाही तर तुम्हाला यावेळेस असंच लिहून यायचं आहे ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते विद्यार्थी त्यांच्याकरता मी हे सांगत आहे तर समरी रायटिंग हे पासपैकी पाच मार्क्स नाही तर पासपैकी चार तर पन, तर तर पास पास मार्क्स तर प्रत्येकांचे फिक्स आहे ज्यांना पासिंगची गॅरंटी नाही त्यांचे पण ठीक आहे आणि जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाही पासपैकी पाच मार्क्स त्यांचे फिक्स आहे जर तुमचं हस्ताक्षर चांगला आहे तर डोंट वरी पासपैकी पाच मार्क्स तुमचे पक्के आहे त्यानंतर बघा रायटिंग स्किल आता ह्यामध्ये पण वीसपैकी वीस मार्क्स प्रत्येकाला कसे मिळवायचे आहे आता एक एक पॉईंट तुम्हाला क्लिअर सांगतो आणि रायटिंग स्किलचे पॉईंट पण मी तुम्हाला समजून सांगतो बघा लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर कोणता जरी टॉपिक आला एवढं वाचता तर येईलच तुम्हाला बघा हे तुम्हाला ॲज इट इज लिहून काढायचं नाही आहे ॲज इट इज म्हणजे असा 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 बॉक्स तुम्हाला उतरवायचा नाही आहे बघा सिम्पल तुम्हाला इथे एकतर तुम्हाला इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर मिळतं मोस्टली सर्व विद्यार्थी आपल्या मित्राला किंवा या टाईपचेच पत्र लिहि लिहिणं पसंत करतात तर सिम्पल तुम्हाला तेच पत्र तोच फॉर्मॅट आता पाहून घ्यायचा आहे बघा कसा आता तुम्हाला कोणता जरी येथे टॉपिक आला तर तुम्ही टॉपिक रिलेटेड लिहू शकता त्या टाईप मी तुम्हाला सांगतो बघा सर्वात अगोदर आपण पाहून घेऊया मी तुम्हाला एक पूर्ण हे जे स म्हणजे तुमचं जे रायटिंग स्किलचा टॉपिक आहे तो पूर्ण तुम्हाला समजावा या टाईपच मी इथे सिलेक्ट केलेला आहे बघा क्वेश्चन नंबर तुमचा एक होता समरी रायटिंगचा तुम्हाला क्वेश्चन नंबर दिला राहील आणि पाच करता तुम्हाला टायटल देऊन समरी रायटिंग करायची असते बघा हा क्वेश्चन पण मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला लिहायचं आहे तर बघा तुम्हाला टायटलकरिता एक मार्क्स असतात आणि तुम्ही जे लाइन्स लिहिता काही नाही एवढं पाहायची जरूरत नाही तुम्ही जे लाइन्स लिहिलेल्या दहा लाईन त्याला चार मार्क्स तुम्हाला देण्यात येतात सिम्पल तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स मिळणार आहे बघा कशाप्रकारे केलेली आहे समरी रायटिंग कोणता जरी टॉपिक आला तर इझिली तुम्हाला आठ ते दहा ओटी लिहायच्या आहे तुमच्या शब्दात ठीक आहे तुमच्या शब्दात म्हणजेच तुम्ही पॅरॅग्राफमधल्याच घेतल्या लाईन्स आणि ते लिहून ठेवल्या बस पासिंगवाल्या विद्यार्थ्यांकरता सांगत आहे आता बघा रायटिंग स्किल रायटिंग स्किल बघा रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला लेटर रायटिंग येतं लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला फॉर्मल किंवा इनफॉर्मल लेटर येतं आणि त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही पाहू शकता सिंपल तुम्हाला हे पाहून जायचं आहे जे हुशार विद्यार्थी बघा फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला हे पॉईंट सर्व त्यामध्ये आले पाहिजेत असं काही नाही कोणी एवढं पाहत नाही की ग्रामर तुम्ही यूज केलेला आहे का देन वन देन वन एवढं सब्जेक्ट मेन बॉडी एवढं कोणीही पाहत नाही बट तुम्हाला जे तुमची मांडणी असते ते व्यवस्थित व्हायला हवी तर बघा इनफॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला हे सर्व पॉईंट आले पाहिजेत मोस्टली तुम्ही तुमच्या मित्रालाच पत्र लिहिणार आहे डोंट वरी तर सिम्पल तुम्ही एक वेळेस याचा जो फॉर्मॅट आहे आणि आन्सर आहे एक वेळेस पाहून घेसाल तर बघा फॉर्मल लेटर कशाप्रकारे तुम्हाला लिहायचं आहे फॉर्मल लेटरमध्ये सर्वात अगोदर तो पत्ता वगैरे लिहायचा कोणाला तुम्ही लिहित आहे मिस्टर तुम्हाला नाव वगैरे लिहायचं आहे सोबतच बघा या प्रकारे तुम्हाला मांडणी करायची आहे विद्यार्थी तर बघा फॉर्मल लेटर या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्मॅट लिहून घ्यायचा असतो काही नाही हे सर्व तुम्हाला दिलेलं असतं ठीक आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे कोणाला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता काय आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला आ, सब्जेक्ट पण दिलेला असतो तो सब्जेक्ट पण ॲज इट इज लिवायचा आहे नंतर असं हे पण तुम्हाला व्यवस्थित इंडिकेट करायचं आहे रेफरन्स देन वन डिअर सर ठीक आहे डिअर सरपासून तुम्हाला स्टार्टिंग करायची आहे आणि बस आय आम या टाईपमध्येच तुम्हाला स्टार्टिंग करून काही नाही थोडे पॉईंट लिहायचे आहे सिम्पल बघा एक छोटे जवळपास दोन ते तीन लाईन इथे लिहिलेले ले आहे म्हणजे शॉर्ट पॅरा आणि त्यानंतर एक मोठा पॅराग्राफ लिहिलेला आहे आणि काही नाही फायनली त्याने थोडक्यात लिहून एंडिंगसुद्धा केलेली आहे ठीक आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला फॉर्मल आणि इनफॉर्मल हे दोन्ही लेटर तुम्ही लिहू शकता बघा इनफॉर्मल लेटरचा पूर्ण जो फॉर्मॅट आहे तो सेमच आहे बघा सिम्पल तुम्हाला असं लिहायचं आहे बस तुम्हाला जे इथे आहे ना ते तुम्हाला कोण कोणाला पण माहीत आहे काही लव्हिंग फ्रेंड आणि या टाईपचेच तुम्हाला जे शब्द वापरावे लागतात आणि सिम्पल तुम्ही इनफॉर्मल लेटर लिहून येसाल ठीक आहे तर इनफॉर्मल लेटर सोपी असतं तुम्हाला माहीत आहे आणि हा तुमचा फॉर्मॅट झालेला आहे या टाईप तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आता बघा याच्यानंतर दोन पत्रापैकी एक पत्र तुम्ही लिहिलं आता पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन सिक्स ए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर पाच करता तुम्हाला येणार आहे आता बघा व्हर्बल टू नॉन हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल ठीक आहे आता मी तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्ही कोणता क्वेश्चन लिहायचा आहे आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला चूज करायचा आहे बघा काहीच नाही सिम्पल जर तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल विचारलं ठीक आहे आणि तुम्हाला या टाईपमध्ये पॅराग्राफ दिलेला आहे किंवा पॉईंट दिलेले आहे मोस्टली पॅराग्राफ तुम्हाला मिळणार आहे आणि सॉरी एक मिनट बघा आपण जे इम्पॉर्टंट आहे यामध्ये तेच पाहूया तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये सर्वात अगोदर बघा तर बघा हा हा जो क्वेश्चन नंबर सिक्स आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये तुम्हाला दोनपैकी एकच सॉल्व करायचं असतं आता बघा कोणतं तुम्ही सॉल्व करायचं आहे वर्बल टू नॉन हॉर्बलमध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं बघा वर्बल टू नॉन हॉर्बलमध्ये तुम्हाला काहीतरी असा पॅसेज दिलेला असतो आणि पॅसेजच्या खालीच तुम्हाला या टाईप जर बॉक्स मिळाला आहे तो बॉक्स तुम्हाला ॲन्सरमध्ये फिल करायचा असतो तर बघा पाच पॉईंटकरिता तुम्हाला पाच मार्क्स दिलेले असतात मोस्टली तुम्हाला हा बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहे असाच बॉक्स तुम्हाला सिलेक्ट करून मोस्टली तुमचा फर्स्ट प्रेफरन्स तो असायला हवा की बस आपल्याला हा बॉक्सच शोधायचा आहे आणि सिम्पल ब्रिलियंट स्टुडंट इझी नेम काय आलेला आहे डेट ऑफ बर्थ काय आलेली आहे हे सिंपल शोधू शकतात पॅसेजमधून तर सिम्पल तुम्हाला याचे ॲन्सरच लिहायचे आहे आणि हाच बॉक्स असा असा काढून त्यामध्ये तुम्हाला ॲन्सर फिल करून पाचपैकी पाच मार्क्स घ्यायचे आहे येथे तुमचे मार्क्स काढल्या जात नाही तर हाच क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करसाल कोणता जरी तुम्हाला टॉपिक आलात तर आता बघा ए टूमध्ये ऑरमध्ये तुम्हाला नॉन हर्बल टू हर्बल दिलेला आहे आता यामध्ये तुम्हाला बघा येथे तुम्हाला काही पॉईंट दिलेले आहेत आणि पॉईंटमधून तुम्हाला जवळपास या टाईपमध्ये लिहायचं असतं म्हणजे तुम्हाला जवळपास एक पॅसेज तयार करायचा असतो पास मार्क्स करता यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स दिल्या जात नाही जर मोस्टली uh, तुम्हाला जर वरचा जो क्वेश्चन आहे तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असं लिहायला लागतं जर हा कठीण आला तर तुम्ही हा सॉल्व्ह करा बट हा कठीण येतच नाही सिम्पल असा विचारला जातो याच टाईपमध्ये तुम्हाला विचारण्यात येणार आहे नेम डेट ऑफ बर्थ किंवा तुम्हाला इथे दुसरे पॉईंट्स असतील तरी तुम्ही इझिली क्वेश्चन डिटेक्ट करू शकता अँसर डिटेक्ट करू शकता इझिली हे पाच मार्क्स तुम्ही घेऊ शकता सिम्पल तुम्हाला तोच मी तुम्हाला जो फर्स्ट क्वेश्चन सांगितला आहे जो तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करणार आहे कोणता जरी आला तर तर हाच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे फर्स्ट प्रायोरिटी यालाच राहणार आहे त्यानंतर बघा पाच मार्क्स करता तुमचं वरचं फिक्स झालेलं आहे आणि पाच मार्क्स करता लेटर म्हणजे दहा मार्क्स दहापैकी दहा तुमचे फिक्स झालेलं आहे आता बघा बीमध्ये तुमचं काय येणार आहे बीमध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच ऑर व्ह्यू काउंटर व्ह्यू ठीक आहे ड्राफ्टिंग अ स्पीच और व्यू काउंटर व्यू या दोनपैकी तुम्हाला एक सॉल्व करायचा आहे आता मोस्टली तुम्ही बघा हा पीडे डेफ तुम्हाला मिळणार आहे जे नोट दिलेले आहे प्रत्येक हा जो बॉक्स दिलेला तो बॉक्स तुम्हाला वाचायचा आहे ठीक आहे प्रत्येकाला तो बॉक्स वाचून घ्यायचा आहे सिम्पल आहे काही नाही तुम्हाला काय त्यामध्ये लिहायचं असतं आणि कशा कशाप्रकारे तुम्हाला विचारण्यात येतं हेच इन्फॉर्मेशन दिलेली आहे सिंपल एवढं कोणीच पाहत नाही विद्यार्थी मित्रांनो एवढं फॉर्मल कोणीच चालत नाही की प्रत्येक पॉईंट लिहिलेला आहे तर मार्क्स मिळणार आहे सिम्पल पाहायला तर तुम्ही किती लिहिलेलं आहे तर आता बघा स्पीच स्पीचमध्ये तुम्हाला तुमचा इथे एक टॉपिक मिळणार आहे तिथं सायन्स डे मिळणार मिळ दिलेला आहे सायन्स डेबद्दल तुम्हाला स्पीच करायचं आहे कारण स्पीच रायटिंग तुम्हाला इथे करायची आहे आणि तुम्हाला काही पॉईंट मिळतात प्रकारे तुम्हाला पॉईंट मिळणार आहे आणि तुम्हाला पॉईंट मिळल्यानंतर त्यावरतीच तुम्हाला स्पीच रायटिंग करायची असते आणि ऑरमध्ये बघा तुम्हाला व्यू काउंटर व्यू करायचा असतो आता दोनपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे क्वेश्चनमध्ये बघा ॲन्सर सिंपल काही नाही येथे बघा द सायंटिफिक ॲटिट्यूड सिंपल टायटल दिलेलं आहे आणि सिंपल बघा येथे लिहिलेलं आहे आणि ऑरमध्ये तुम्हाला जे दिलेलं होतं त्या टाईपमध्ये येथे ॲन्सर दर्शवलेलं आहे तर दोन्ही पॉईंट म्हणजे तुम्हाला काही नाही सिम्पल त्यामध्ये लिहायचं आहे म्हणजे याला जवळपास स्पीच आणि व्ह्यू काउंटर व्ह्यूमध्ये काय करायचं आहे तर काही नाही सिम्पल तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची असते बट पॉईंट जे तुम्हाला दिलेले आहे ते सर्व पॉईंट त्यामध्ये यायला हवे आणि मोस्टली तुम्ही पॉईंट जर मेन्शन केले तर पॉईंट जे मेन्शन केले तुम्ही ॲन्सरमध्ये त्यावरती तुम्ही टिकमार्क करत जा बाकी काही नाही टिकमार्क करा सिम्पल तुम्ही जर एवढं जर अॅन्सर लिहून आलात तर त्यामध्ये तुम्ही जे पॉईंट इंडिकेट केलेले आहे जे तुम्हाला पॉईंट क्वेश्चनमध्ये दिले आहे त्यावरती तुम्ही टिकमार्क करा आणि पुढे चला मोस्टली पुऱ्या जवळपास या ॲन्सरमध्ये तुमच्या जवळपास चार ते पाच लाईनला अशी टिकमार्क केलेली हवी ठीक आहे याचा एवढा चांगला या इम्प्रेशन पडतो तो इझिली तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स पाचपैकी पाच मार्क्स त्याला द्यायचेच आहे टीचर तुम्हाला पैकी पाच मार्क्स देणारच आहे जर तुम्ही हँड तुमची खराब आहे ठीक आहे तुमचं हस्ताक्षर खराब आहे तरी तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स मिळतील जर तुम्ही हे स्ट्रॅटजी यूज केली नाहीतर इझिली जवळपास तुम्हाला कोणी टीचर चार मार्क्स देऊन पुढे जातं तर सिम्पल तुम्ही जर हे स्ट्रॅटजी यूज केली तुम्हाला तुम्हाला पैकी पाच मार्क्स मिळणार आहे काय असतं दोन्ही याच्यामध्ये काय नाही सिंपल तुम्हाला टॉपिक मिळतो आणि पॉईंट मिळतो त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे बाकी काही नाही सिम्पल एवढं पूर्ण हे कोणीच वाचणार आहे सिम्पल तुम्ही लिहिलेलं आहे का पाहतील आणि सिम्पल तुम्हाला मार्क्स मिळतील सिम्पल है, आहे आणि हेच तुम्ही करून येसाल त्यानंतर बघा सेक्शन सहा क्रिएटिव्ह रायटिंग आता यामध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं असतं सेक्शन सहामध्ये बघा क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये पाच मार्क्स करता तुम्हाला एक्सपांड द थीम आणि त्यानंतर ॲक्टिव्हिटी दिलेली असतात यामध्ये तुम्हाला वाढून चढूनच लिहायचं आहे एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे काय तुम्हाला वाढून चढूनच लिहायचा आहे जो टॉपिक तुम्हाला मिळतो जी आयडिया तुम्हाला तिथे दिलेली असते ते आता बघा सिम्पल ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये एक्सपांड द फॉलोइंग आयडिया इंटू पॅराग्राफ शंभर शब्दात तुम्हाला लिहायचा आहे आणि तुम्हाला इथे टॉपिक दिलेला आहे मॅन इज नोन बाय द कंपनी ही किप्स आता सिंपल तुम्हाला इथे टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिक रिगार्डिंग तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही लिहून घेसाल आणि जे पासिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांना काही समजत नाही तुम्हीसुद्धा या रिलेटेड कोणता जरी पॅसेज पॅसेज उतरून काढला फॉर एक्झाम्पल बघा आता तुम्हाला काहीच समजत नाही ठीक आहे हा क्वेश्चन काय आहे काही तुम्हाला समजत नाही कसं लिहायचं काही तुम्हाला येत नाही तर सिम्पल बघा मी तुम्हाला सांगत आहे कोणता क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सात एक्सपांड द थीम तर सिम्पल तुम्हाला हा विषय मिळाला सिम्पल तुम्ही वरती हा विषय लिहून काढसाल ठीक आहे हा विषय तुम्ही लिहून काढल्यावरती टायटल म्हणजेच तुम्ही टायटल दिलं आणि त्याखाली तुम्हाला था था, तुम्हाला आता लिहायचं आहे बट तुम्हाला काहीच लिहिता येत नाही तर बघा या पेपरमधील कोणता एक पॅसेज उतरून घ्या ठीक आहे कोणता एक पॅसेज पाहून घ्या आणि तो पॅसेज ॲज इट इज तुम्ही त्यामध्ये लिहून काढा ठीक आहे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगत आहे जर तुम्ही काहीच ॲन्सर लिहू शकत नाही तर तुम्ही पेपरमधील कोणता पण पॅसेज घ्या पॅरेग्राफ घ्या आणि तो ॲज इट इज लिहून काढा काहीच प्रॉब्लेम नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲन्सर लिहिण्याची कोशिश केलेली आहे ॲन्सरच पाहायला जाईल तुमचं फक्त पूर्ण वाचून पाहायला जाणार नाही तर इझिली तुम्हाला त्याकरता मार्क्स दिल्या जातील जर तुमचा पाच मार्क्सचा क्वेश्चन सुटत आहे तुम्हाला लिहिताच येत नाही तर तुम्ही काय करणार ॲन्सरमध्ये तुम्ही काहीतरी लिहून काढा सिम्पल सिंपल तुम्हाला पूर्ण पेपरमधील कोणता जरी पॅसेज आहे तो तुम्ही उतरून काढा येथे जसाचा तसा ठीक आहे जे हुशार विद्यार्थी आहेत ते तर इझिली सॉल्व्ह करतील मग ज्यांना लिहिता वाचता येत नाही सिंपल ते काय करतील तर त्यांना हेच स्ट्रॅटर्जी येथे फॉलो करायची आहे अशाच प्रकारचा जुगाड तुम्हाला करायचा आहे तर सिंपल शब्दात तुम्हाला हेच करायचं आहे या क्वेश्चनमध्ये त्यानंतर बघा ऑरमध्ये तुम्हाला एकसुद्धा मिळतो ते न्यूज रिपोर्ट न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन गिवन हेडलाईन uh, तर बघा सिम्पल तुम्हाला इथे uh, काहीतरी न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो आणि तुम्हाला यामध्ये एक टॉपिक दिलेला असतो uh, शी रिगार्डे तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे बघा uh, न्यूज रिपोर्ट तुम्ही कसा तयार करता ते ॲन्सरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज बाय अॅन एन जी ओ तर सिम्पल तुम्हाला सर्वात अगोदर तर इथे स्थळ दाखवायचं आहे म्हणजे कोणतं स्थळ आहे आणि तारीख काय आहे त्यानंतर बघा सिंपल या टाईपमध्ये सुरुवात केली हे एक वेळेस तुम्ही वाचून घेसाल हे फक्त याकरता की तुम्हाला समजावं कसे क्वेश्चन येतात तुम्हाला जर लिहिता वाचताय तुम्ही काय लिहून काढाल आणि ब्रिलियंट स्टुडंट इझिली प्रकारे सुरुवात कराल ठीक आहे यांना तर सांगायची जरूरच नाही हे तर असंच करणार आहेत तर हेच तुम्हाला एक वेळेस वाचून जायचं समजलं तुम्हाला त्यानंतर बघा डेव्हलपिंग अ स्टोरी ऑर नॅरेटिंग एक्सपिरियन्स आता नंतर दुसरा क्वेश्चन आहे पाच मार्क्स करता आता बघा येथे तुम्हाला डेव्हलपिंग स्टोरी ऑर नॅरेटिंग एक्सपिरियन्स आता दोनपैकी एक तर तुम्हाला स्टोरी करायची आहे एक तर तुम्हाला नॅरेटिंग एक्सपिरियन्स म्हणजे जवळपास आता बघा क्वेश्चन कसा आहे तो सर्वात अगोदर तुम्हाला डेव्हलपर स्टोरी एक स्टोरी तयार करायची आहे आणि तुम्हाला येथे बघा डेव्हलप स्टोरी सु सुटेबल टू द कन्क्लुजन एंड गिवन बिलो सजेस्ट अ सुटेबल टायटल तुम्हाला एंड दिलेला आहे म्हणजे लास्टमध्ये काय झालं हे तुम्हाला सिम्पल सांगितलेलं आहे आता तुम्हाला स्टार्टिंगपासून स्टोरी तयार करायची आहे आणि एक कोणतं पण टायटल द्यायचं आहे थोडं डिफिकल्ट वाटणार आहे कारण एंड दिलेलं आहे आता बघा दुसरं तुम्हाला ऑरमध्ये येतो येथे तुम्हाला सुरुवात दिलेली असते सुरुवात दिलेली आहे आणि सिंपल तुम्हाला एंडिंग करायची आहे तर सुरुवात दिलेली आहे आणि एंड करायचं आहे मोस्टली हाच क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करसाल बी टू ठीक आहे तर हा क्वेश्चन उचला आणि यामध्ये तुम्ही भरपूर काही पण लिहिण्याकरता सुरुवात करा फक्त थोडी हँड जे तुमची हँड रायटिंग आहे तुमची जे हस्ताक्षर आहे ते व्यवस्थित काढा आणि सिंपल तुम्ही लिहून काढा एक पेज जरी लिहिलं तरी तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळणार आहे तर पेपर पाहून घेसाल एक पेज किती लिहिलेलं आहे पाच मार्क्सकरता आणि तेवढंच तुम्हाला लिहून काढायचं आहे तर सिम्पल तुम्ही करा हाच क्वेश्चन तुम्ही अटेंट करसाल कोणता जरी क्वेश्चन आला तर बघा काही नाही येथे तुम्हाला बी वनची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्याचा आन्सर आणि बी टूची ॲक्टिव्हिटी त्याचा आंसर तुम्हाला दिलेला आहे तर सिम्पल आहे मी एक वेळेस तुम्हाला अजून सांगतो पासिंगमध्ये विद्यार्थी बरोबर ऐका मी पूर्ण रायटिंग स्किल तुम्हाला पुन्हा सांगत आहे बघा स्टार्टिंगपासून एक तर तुमचं सर्वात अगोदर चालू होतं इथं पत्रापासून पत्राच्या अगोदरसुद्धा तुम्हाला एक इथे समरी रायटिंग मी तुम्हाला सांगितले आहे कशाप्रकारे तुम्हाला लिहायची आहे ते पण तुम्ही एक वेळेस पाहून घ्या मी तुम्हाला सांगतो इथं बघा तुम्हाला सर्वात अगोदर एक क्वेश्चन येतो जो तुमचं रायटिंग स्किल स्टार्ट होतं त्याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन असतो बी त्यामध्ये तुम्हाला असतो समरी रायटिंग त्यामध्ये तुम्हाला सुटेबल टायटल हे कोणतं तुम्ही टायटल उचललं आणि लिहिलं काही प्रॉब्लेम नाही तेथे बघा तुम्हाला दिलेलं असेल क्वेश्चन नंबर फोर ए त्याची तुम्हाला समर रायटिंग करायची आहे त्या पॅसेजची त्या पॅरेग्राफची त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे कोणता जरी पॅरेग्राफ आला त्यामधली तुम्हाला प्रत्येक पॅसेजमधले दोन दोन लाईन घ्यायचे आहे कोणते पण घ्या काही प्रॉब्लेम नाही कोणते पण घ्या आणि दोन दोन लाईन घेऊन जवळपास पाच ते सहा लाईन ला, तुम्ही घेतल्या आणि तुमच्या शब्दात जर लिहिल्या तर जवळपास आठ ते दहा लाईन होतात म्हणजे तुमचे पा पैकीच्या पैकी मार्क्स तुमचे फिक्स झाले आणि एक टायटल कोणतं पण द्या असं काही नाही काही दिलं तुम्ही कोणतं पण टायटल द्या काहीच प्रॉब्लेम नाही हे मार्क्स फिक्स आहे मग तुमचं जो सेक्शन आहे पाचवा लागतो रायटिंग स्किल आता यामध्ये लेटर रायटिंग बघा लेटर रायटिंग काही नाही सिम्पल तुम्हाला जे बॉक्स दिलेले असतात पेपरमध्ये त्या बॉक्समध्येच तुम्हाला सर्व काही दिलेले असतं इन्फॉर्मेशन पत्र कोणाला लिहायचं आहे काय ते पॉईंट आहे का कुठं पत्र लिहायचं आहे किंवा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस सर्व तुम्हाला तिथे दिलेलं असतं नाव पण दिलेलं असतं त्याचा उपयोग करून तुम्हाला इनफॉर्मल मोस्टली इनफॉर्मल लेटर घ्या आणि जे तुमच्या मित्राला वगैरे लिहायचं आहे त्याच टाईपचे पत्र तुम्ही लिहा आणि सिंपल बघा फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटरचा तुम्हाला येथे पूर्ण जो फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे असाच तुम्हाला फॉर्मॅट उतरवायचा आहे तुम्हाला फक्त जे पॉईंट आहे ते पॉईंट पेपरमधून लिहायचे आहे जे पण तुम्हाला पॉईंट मिळतील ते नंतर बघा या दोनपैकी एक तुमचं पत्र लिहिणं झालं त्यानंतर तुम्हाला येतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये तुम्हाला मी सांगितलं वर्बल टू नॉन व्हर्बल नॉन व्हर्बल टू हर्बल तर मोस्टली हा क्वेश्चन उचला व्हर्बल टू नॉन व्हर्बल तर सिम्पल तुम्हाला हाच क्वेश्चन उचलायचा आहे यामध्ये तुम्हाला कोणता जरी पॅसेज आला पॅराग्राफ आला आणि तुम्हाला या टाईपचे टेबल दिलेलं आहे या टेबलमध्ये तुम्हाला आन्सर शोधायचे आहे हे आन्सर शोधून काढा यामध्ये तुमचे मार्क्स काटले जात नाही हुशार विद्यार्थी पण लक्षात ठेवा पाचपैकी पाच मार्क्स तुमचे आहे तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे सोडून द्या आणि जर लस कठीण जर आलं तुमचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल तर तुम्हाला या नंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि या रिगार्डेड तुम्हाला पॉईंट दिले असतील या पॉईंट रिगार्डेड तुम्हाला वाढून चढून लिहायचं आहे बाकी काही नाही त्यानंतर बघा तुम्हाला येथे नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो बी म्हणजे तुम्हाला एक तर स्पीच लिहायचा आहे एक तर व्ह्यू काउंटर व्ह्यू करायचा आहे म्हणजे काय थोडं वाढून चढून लिहायचं आहे जो पण टॉपिक मिळाला तो आताच बघा यातलं मोस्टली तुम्ही स्पीच सिलेक्ट करसाल आणि त्याबद्दल लिहून येसाल कोणता जरी क्वेश्चन तुम्हाला मिळाला टॉपिक मिळाला तर त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग येतं पास मार्क्स करता आता बघा याच्यामध्ये एक्सपांड द थीम काहीच नाही सिम्पल तुम्हाला वाढून चढून लिहायचं असतं तोच क्वेश्चन आणि त्यानंतर न्यूज रिपोर्ट इथे तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा असतो त्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची हे पण मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर फायनली क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्स करता एक तर ता स्टोरी तयार करायची आहे आणि एक नॅरेटिंग एक्सपिरियन्स या टाईपचा ता क्वेश्चन तुम्हाला येतो तर बघा तुम्हाला एक स्टार्टिंग दिलेली राहीन एक तर एंडिंग तर हा क्वेश्चन जर द्या तुम्हाला एंडिंग म्हणजे सॉरी स्टार्टिंग दिलेली आहे आणि तुम्हाला एंड करायचा आहे हा क्वेश्चन तुम्हाला उचलायचा आहे आणि याबद्दल लिहायचा आहे कोणता जरी तुम्हाला टॉपिक आला तर बघा इथे पूर्ण पेपर आपण फुल एक्सप्लेनेशन आणि खूप सारी अशी इन्फॉर्मेशन मी सर्वांना दिलेली आहे म्हणजे ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही ते तरी विद्यार्थी अशा टाईपमध्ये जुगाड करून इझिली पासिंग तर काढू शकतात ठीक आहे तर हा पेपर पाहून जा हा पेपर खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला या पेपरमध्ये मी थोडे डिफरंट पॉईंट दिलेले आहे म्हणजे तुम्हाला भरभरून ज्ञान मिळावं त्याकरता मी हा पेपर आणि तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी थोडं वेगळं घेतलेलं आहे आता बघा आपण पेपर पाहत होतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा समरी रायटिंग तुम्हाला दिलेले आहे या क्वेश्चनची तुम्हाला समरी रायटिंग करायची आहे मी तुम्हाला हा पॉईंट पूर्ण सांगितला आहे त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये हे पण टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही एक वेळेस पाहून बघा बघ लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला दोनपैकी एक सॉल्व्ह करायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवून देतो बघा यामध्ये तुम्हाला पूर्ण इथे पॉईंट दिलेला आहे की इथे तुम्हाला दिलेला आहे की कशाच्या रिगार्डेड आणि जे तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा ट्वेंटी फिफ्थ जनवरी आणि हे सर्व तुम्हाला माहिती येथे दिलेली असते त्या माहितीचा उपयोग करूनच तुम्हाला पत्र लिहायचं असतं आणि हा तुमचा टॉपिक झाला की काय तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणाला लिहायचं आहे हे ठीक आहे तर हे तुम्ही एक वेळेस वाचून घेसाल त्यानंतर बघा क्वेश्चन पास बी तुमचा आहे तो दोनपैकी एक तुम्हाला सॉल्व करायची असते एक तर तुमची डायलॉग रायटिंग एकते आणि डायलॉग रायटिंगनंतर एक तर तुमचं इथे प्रिपेअर डायलॉग बिटवीन तुम्हाला या टाईप क्वेश्चन मिळतो आता बघा तुम्हाला इथे पुन्हा मी एक वेळेस समजून सांगतो ठीक आहे तर ऑरमध्ये तुम्हाला दोन क्वेश्चन तुम् मिळतात बघा कम्प्लीट द डायलॉग ठीक आहे कम्प्लीट द डायलॉग इथे तुम्हाला बघा कम्प्लीट करायचा असतो बट तुम्हाला इथे डायलॉग राईटिंगमध्ये हा जो बी वन ॲक्टिव्हिटी आहे मोस्टली सर्व स्टुडंट ऐका तुम्हाला हाच ॲक्टिव्हिटी सॉल्व करायचा आहे बघा डायलॉग राईटिंगमध्ये तुम्हाला सर्वात अगोदर एक मार्क्स करता या टाईप क्वेश्चन येतो नंतर दोन सॉरी एक मार्क्स करता या टाईप तुम्हाला दोन इथे फक्त डायलॉग लिहायचे असतात आणि नंतर बघा तीन मार्क्स करता तुम्हाला सहाच पॉईंट लिहायचे आहे यू अँड युअर फ्रेंड ठीक आहे इथे तुम्हाला पॉईंट मिळतो मी तुम्हाला समजून सांगतो कारण हे पाचपैकी पाच मार्क्स सर्वांना मिळायचे आहे तर बघा पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग आता तुम्हाला इथे क्वेश्चन वगैरे विचारलेले आहे आणि चारच तुम्हाला इथे डायलॉग दिलेले आहे आता हे डायलॉग तुम्हाला कसे लिहायचे आहे बघा अँड व्हॉट अबाउट यू नो डिअर लास्ट मिनिट रिव्हिजन इज गोईंग ऑन हॅव यू कम्प्लिटेड युअर स्टडीज ठीक आहे तर बघा सिम्पल तुम्हाला इथे चार साध्या शब्दात म्हटलं तर चार स्टेटमेंट दिलेले आहे त्यामध्ये दोन क्वेश्चन दिलेले आहे त्या दोन क्व दोनपैकी एक क्वेश्चन सर्वात वर येणार आहे आणि त्या क्वेश्चनचा ॲन्सर त्याच्या खाली येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे जंबल सेंटेन्स दिलेले आहे असं म्हटलं चालेल जंबल सेंटेन्स तुम्हाला प्रॉपरली लावायचे आहे की कोणता जी कोणती कृती आहे जी पहिले झालेली आहे आता मोस्टली याचा आन्सर तुम्हाला कसं लिहायचं आहे बघा चार सेंटेन्सपैकी दोन तर तुम्हाला प्रश्न विचारले असतील तर दोन प्रश्नापैकी एक प्रश्न सर्वात अगोदर येईल बघा सर्वात अगोदर तुम्ही काय करताल अँड व्हॉट अबाउट यू तर हा क्वेश्चन पहिला येईल का नाही हॅव यू कम्प्लीट युअर स्टडी सिंपल आता हा सर्वात अगोदर येणार आहे नंबर एक बघा हा प्रश्न तुम्ही विचारला हॅव यू कम्प्लीट युअर स्टडी पुढचा काय म्हणेल नो डिअर लास्ट मिनिट रिव्हिजन इज गोईंग ऑन तर तुमचा हा दुसरा प्र इथे दुसरा स्टेटमेंट तुमचं येणार आहे त्यानंतर बघा यांनी असं म्हटल्यानंतर मग हाच क्वेश्चन विचारेल की अँड व्हॉट अबाउट यू आणि तुझ्याबद्दल काय तर हा काय करत आहे बघा सॉल्विंग प्रिलिमिनरी पेपर्स ऑफ डिफरंट स्कूल तर हा चौथा सेंटेन्स तर या टाईप तुम्हाला हे सेंटेन्स लिहून काढायचे आहे प्रॉपरली तर सिम्पल तुमचा हा एक मार्क्स कोणाला पण मिळून जाणार आहे त्यानंतर बघा सिंपल हा पण एक मार्क्स फ्रीचा आहे काही नाही सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे डू यू थिंक इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट इन युअर लाईफ तर बघा पुढचं काय म्हणणार आहे यस नो तर बघा सिंपल तुम्ही जर यस नोमध्ये जर ॲन्सर लिहिलं तरी तुमचे येथे पैकीच्यापैकी मार्क्स फिक्स आहे बघा क्वेश्चन काय विचारलेलं आहे डू यू थिंक इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट इन युअर लाईफ तर तुम्ही म्हणाल हो किंवा नाही यस किंवा नो मध्ये तुम्ही आन्सर लिहिल्या दोघांचं पण तुम्हाला इथे एकपैकी एक मार्क्स मिळतो आता बघा तिसरा येथे सीमध्ये तुम्हाला काय विचार विचारण्यात येतं प्रिपेरेड डॉयलर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड असाच तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार आहे टॉपिक जरी दुसरा आला तरी असाच क्वेश्चन येणार आहे बघा द नीड ऑफ रेग्युलर रायटिंग प्रॅक्टिस फ्रॉम द एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तर याबद्दल तुम्ही काही नाही सिम्पल तुम्ही एकामेकाला प्रश्न विचारसाल आणि अँ आन्सर देसाल या टाईपमध्ये एका एन, दे तुम्हाला किती जवळपास इथे तुम्हाला थ्री मिनिमम एक्सचेंजेस म्हणजे जवळपास सहा तीन तुमच्या मित्राचे शब्द आणि तीन तुमचे शब्द म्हणजे तीन तुमच्या मित्राने प्रश्न विचारले किंवा दोन विचारले त्यामध्ये तुम्ही आन्सर दिलं आणि तुम्ही प्रश्न विचारला त्याने आन्सर दिलं सिम्पल या टाईप तुम्हाला सहा जवळपास स्टेटमेंट लिहून काढायचे आहेत आणि ऑरमध्ये येथे तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच तर याच्याकडे दुर्लक्ष करा आणि हाच क्वेश्चन अटेम्प्ट करून पैकीच्यापैकी मार्क्स घ्या हे तुमचे फिक्स झाले त्यानंतर बघा पाच मार्क्स करता तुम्हाला मी सांगितलं एक तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर एक तर यामध्ये तुम्हाला नॉन हर्बल टू हर्बल आणि हर्बल टू नॉन हर्बल तर तु मोस्टली तुम्ही काय शोधसाल नॉन हॉर्बल टू हर्बल तु मोस्टली तुम्हाला याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला मिळणार आहेत तर सिम्पल तुम्हाला जर येथे अँसरमध्ये जवळपास तुम्हाला बॉक्स दिलेला आहे आणि तो बॉक्स भरायचा आहे त्या टाईप तुम्हाला क्वेश्चन येथे उचलायचा आहे आणि तोच तुम्हाला शोधायचा आहे आणि त्याचंच तुम्हाला लिहून काढायचा आहे आणि पैकीच्यापैकी मार्क्स घ्यायचे आहे नंतर बघा क्वेश्चन सिक्स बीमध्ये एक्सपांड थीम येणार आहे ठीक आहे पास मार्क्स करता येणार आहे तर सिंपल तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला पुन्हाही सांगत आहे कारण की तुम्हाला पेपरचं ज्ञान असो पेपर कसा येतो कसे पॉईंट असतात कसं आपल्याला शोधायचा आहे आणि या स्टेप जर पेपर पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला किती सोपी जाणार आहे पेपर सॉल्व्ह करताना बघा तर बघा यामध्ये तुम्हाला पास मार्क्स घ्यायचे आहे मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे बघा न्यूज रिपोर्ट आणि डेव्हलपर स्टोरी या टाईपमध्ये जर तुम्हाला स्टार्टिंग करायची केलेली आहे आणि तुम्हाला बस एंडिंग करायची आहे या टाईप तुम्हाला तुम्हाला क्वेश्चन उच उचलायचं आहे याला एक टायटल द्यायचं आहे कोणतं पण आणि हाच क्वेश्चन तुम्हाला अटा करायचा आहे त्यानंतर बघा सेक्शन सहामध्ये स्किल डेव्हलपमेंट पाच मार्क्स करता तुम्हाला येतं आणि हा लास्ट सेक्शन आहे ठीक आहे लास्ट सेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा बघा यामध्ये तुम्हाला पासपैकी पाच मार्क्स मिळायला हवे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे जी तुमची रायटिंग स्किल आहे त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन त्या कसे लिहायचे आणि कसे सॉल्व करायचे ते दाखवलं त्यानंतर तुम्हाला मी येथे पेपरमध्ये कसे क्वेश्चन येतात ते पण दाखवलं आणि फायनली लास्ट तुमचं सेक्शन आपण इथे पाहत आहो तर तुम्हाला फुल मार्क्स घ्यायचे एवढी मेहनत आम्ही करत आहोत तुम्हाला पण काही मेहनत करायची आहे आणि यावेळेस पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहे बघा ट्रान्सलेशन ट्रान्सलेशनमध्ये बा पाच मार्क्स करता तुम्हाला ट्रान्सलेशन येतं एनी फोर त्यामध्ये तुम्हाला चार एवढे इझी शब्द येतात तुम्ही इझिली कोणी पण लिहू शकाल मराठी पेपर कसा आला तुमचा बस त्या रिलेटेड तुम्ही सोचू शकता आणि सिम्पल तुम्हाला शब्द इथे पाहायला मिळणार आहे इझी तुमचा डेली रुटीन असतो त्यामध्ये डेली रुटीनमध्ये जे क्वेश्चन येतात जे शब्द वापरले जातात तेच तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर इझिली तुम्ही मराठी लँग्वेजमध्ये याचा आन्सर लिहू शकता नंतर बघा एनी टू यामध्ये पण तुम्हाला काही नाही ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स तुम्हाला फक्त ट्रान्सलेशन लिहायचं असतं मराठी भाषेमध्ये ते पण तुम्हाला जवळपास दोन तर येथे इझी मिळून जातात त्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार आहे आणि फायनली तुम्हाला एक येथे आय आएद, आयडम्स किंवा फ्रेजेस या टाईपमध्ये येतात आणि सिंपल येतात फॉर एक्झाम्पल बघा इथे दोन्ही पण सिंपल आलेले आहेत तर या टाईप तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार आहे जर आलंच तर एक तर तुम्हाला खूपच इझी जे तुम्ही इझिली याचा आन्सर तुम्ही लिहू शकाल या टाईपमध्ये तर फायनली बघा हे पाच मार्क्स सर्वांना मिळणार आहे डोंट वरी तर फायनली आपण इथे पूर्ण पेपर पाहिलेला आहे तर फायनली हा इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर आपण इथे घेतलेला आहे जो पेपर पॅटर्न टू थाउजंड ट्वेंटी फोर आहे तोच यामध्ये फॉलो केलेला आहे तर पूर्ण पेपर हा खूप इम्पॉर्टंट आहे पूर्ण जे क्वेश्चन आहे तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे तर जे मॉडल पेपर तुम्हाला दिलेले आहेत ते पण अशाच प्रकारचे आहे तर ते नक्की सॉल्व्ह करून बघा ॲन्सरशीटमध्ये ॲन्सर पहा तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर ॲन्सर तुमचे बराबर आलेत का तर याचा फायदा तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहे थोडा टाइम आहे तुमच्याकडे तुम्ही इझिली हे पेपर, कर कर पेपर सॉल्व्ह करून जा म्हणजेच तुम्हाला जवळपास सेवन्टी एट मार्क्सपर्यंत तुम्ही इझिली पोहोचणार आहे फायनली एक वेळेस तो पेपर तुम्हाला पाहून घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याला जवळपास सेवंटी सेवन मार्क्स मिळालेले आहे अस्सीपैकी ठीक आहे तो पेपर पा त्याने कसा सॉल्व्ह केलेला आहे कसे पॉईंट लिहिलेले आहे ते तर तुम्हाला पेपर पूर्ण समजला असेल होप सो तुम्ही तुमचा बेस्ट देणार आहे यावेळेस आणि पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेणार आहे विशू ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झाम